हरे कृष्ण ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यामनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते नामने नमस्ते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाशात वापतरुभ्य कृपा सिंधुभ्य पतीताना पवनेभ्यो वैष्णवेभ्यो जय श्रीकृष्णा चैतन्या प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर भक्तरुंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण आपलं सर्वांचं स्वागत आहे ह्या रपसेवाडे येथील नित्य मासिक सत्संगामध्ये इस्कॉन नगरी आणि विशेष करून आपला रपसे परिवार तसेच इतर रपसेवाडी गोसावेवाडी अजून कुठच्या वाड्या तिकडे राव सर्व भक्तवृंद खूप सुंदर भक्तवृंद आहे इकडे तर सगळ्यांचं मी मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो कारण हे कार्तिक मासमध्ये पुन्हा सत्संग इतला आपला जवळजवळ दोन वर्षांनी चालू होत आहे बोल तीन वेळा हरी बोल बोलूया आपण हरी बोल हरी तर आजचा विषय आहे सर्वश्रेष्ठ योग भक्तियोग हे कोण सांगितलं आहे सर्वश्रेष्ठ योग भक्तियोग आहे स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत हे ना श्रीलूपात सांगतायत ना इथं मी बसून सांगत आहे ना अजून कोणी सांगितलं कोण सांगत आहेत स्वतः सर्वश्रेष्ठ योग म्हणजे भगवंतांची नाळ जुळवण्याचा सगळ्यात सोप्पा मार्ग आणि सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे कोणता आहे तर भक्तियोग है, है तर भक्तियोग काय आहे हे आपण आज थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करूया डिटेलमध्ये तर वेळ खूपच कमी पडेल तर भगवद्गीता सनावश रूपाने पाहिली तर भगवद्गीतेमध्ये आहेत अठरा अध्याय किती अध्याय आहेत अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत आणि हे अठरा अध्याय जे आहेत ते तीन तीनच्या सेटमध्ये विभागलेले आहेत म्हणजे पहिले सहा अध्याय मधले सहा अध्याय आणि शेवटचे सहा अध्याय तर पहिल्या सहा अध्यायामध्ये भगवंत अर्जुनला सांगतायत की माणसाचं कर्तव्य का काय आणि कोणतो कोणते कोणते असे मार्ग आहेत ज्यानं मनुष्य योनीमध्ये प्राणी जीवात्मा काय करू शकतो भगवंतांना जाणू शकतो म्हणजे भगवंतांना जाणण्याची जी पद्धत आहे त्याला योगपद्धती म्हणतात तर वेगळेवेगळे योग पद्धती भगवंतांनी विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत भगवद्गीतेच्या पहिल्या सहा अध्यायामध्ये मग कर्मयोग आहे कर्मसन्यास योग आहे ज्ञान योग आहे ध्यानयोग आहे हठयोग आहे आणि मग सातव्या अध्यायापासून भगवंत सांगतायत की हे तुला मी सांगितले एक एक अध्यायामध्ये सांगितले पण आता तुला मी अतिशय गुह्यतम असं ज्ञान देणार आहे की जे परम गोपनीय ज्ञान आहे आणि ते ज्ञान भगवंताने पुढच्या सहा अध्यायात सांगितलं सातवा अध्याय ते बारावा अध्याय आणि ह्या सहा अध्यायामध्ये भगवंतानी केवळ आणि केवळ भक्तियोगाबद्दलच चर्चा केली आता विचार करा जिथं स्वतः भगवान श्रीकृष्ण इतर सगळ्या योगांना केवळ एका एका अध्यायामध्ये अर्ध्या अध्यायामध्ये सांगून पुढे जात आहेत आणि केवळ भक्तियोगाचं निरूपण करण्यासाठी भगवंताने किती अध्याय घेतले सहा अध्याय घेतले भगवद्गीतेतले की जे सगळ्या वेदांचं सार आहे सगळ्या पुराणांचं सार आहे उपनिष उपनिषदांचं सार आहे अशी भगवद्गीता भगवंताने सांगितली आणि आज ती जगनमान्य आहे जगातील कानाकोपऱ्यातील सर्व जाती धर्माचे लोक भगवद्गीता फॉलो करतात कित्येक देशामध्ये दे तर भगवद्गीता शाळा कॉलेजमध्ये शिकवली जाते आपण दुर्भाग्य आहोत की भारतामध्ये जिथं भगवद्गीता सांगितली गेली तिथं ती शाळा कॉलेजमध्ये शिकवली जात नाही आहे खरंच आपण दुर्भागी आहोत आणि त्यामुळे आपल्याला मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे ह्याच्याचपासून आपण सगळा समाज आज भरकटलेला आहे आपल्याला वाटतं की टी व्हीवर जे दाखवलं जातं रात्रंदिवस तीच जीवनशैली आहे बरोबर की नाही काय दाखवलं जातं टी व्हीवर खायचं कसं प्यायचं कसं मौज मजा कशी करायची दुसऱ्याचं हिरावून कसं घ्यायचं फसवेगिरी कशी करायची लबाडी कशी करायची व्याभिचार कसा करायचा लुच्चेगिरी कशी खेळाय करायची जुगार कसा खेळायचा माऱ्या कशा, कशा करायच्या हां लुटपाट कशी करायची राजकारण कसं खेळायचं ह्याच्या पलीकडे काय दाखवलं जातं का टी व्हीवर देवाच्या नावानं सिरियली पण काढल्या जातात त्यामध्ये पण आजकाल काय झालं आहे तो शुद्धता राहिली नाही जी ज्यावेळा टी व्ही सगळ्यात पहिला आला होता भारतामध्ये त्यावेळेस जी शुद्ध होतं शुद्धता होती रामायण महाभारत ज्या पद्धतीनं दाखवलं जायचं जा त्यावेळेला त्या पद्धतीचं रामायण महाभारत आज दाखवलं जातं का नाही कारण बनवणाऱ्यांची मानसिकता जी आहे ती पाशवी आहे राक्षसी वृत्ती आहे त्यांना त्याच्यातनं जास्तीत जास्त पैसे कमवायचे आहेत मग त्यांना माहिती आहे जर आपण इकडे हे असं दाखवलं एकदम सात्विक रूपामध्ये तर लगेच लोक चॅनल बदलतील मग आपला टी आर पी कमी होईल म्हणून आजचे टी व्हीवरचे कार्यक्रमसुद्धा म्हणा ते जरी धार्मिक वाटत असले तरी ते पूर्णपणे बऱ्यापैकी गलित क्षेत्रांना भरलेले आहेत त्यामुळे विशुद्ध रूपामध्ये हे तत्वज्ञान आणि हे भगवंतांची प्रीती प्रेम देणारं असं आज समाजामध्ये काहीच नाही आहे आणि म्हणूनच भगवंत सांगतात की केवळ आणि केवळ माझ्या भक्तांच्या संघामध्येच मी तुम्हाला उपलब्ध आहे कारण भगवंतांना नेत्राद्वारे पाहता येत नाही भगवंतांना आपण कानाद्वारे जाणू शकतो कशाद्वारे जाणू शकतो भगवंतांना कानाद्वारे जाणू शकतो म्हणून भक्तीची नवविधा भक्तीची जी, जी वर्णन केलं आहे प्रल्हाद महाराजांनी भागवतमधे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले त्यांनी श्रवणाला महत्त्व दिलं आहे श्रवण हं श्रवण करणे भगवंतांना आपण श्रवण करून त्यांची महिमा आपण काय करू शकतो जाणू शकतो तसे भगवंत स्वतः सांगतायत मधल्या सहा अध्यायामध्ये भक्तियोगाचं महत्त्व आणि त्याच्या पुढचे सहा अध्याय आहेत त्याच्यामध्ये भक्तियोगा हो आणि प्रकृती यांची सांगड घालून जीवानं आपल्या जीवाचं भलं कसं करून घ्यावं हो हे सांगितलं आहे लक्षात म्हणजे मनुष्य देहामध्ये जीवात्म्याने भक्तियोगाची हो सांगड घालून कसं जीवन जगावं आणि या प्रकृतीकडे कसं पाहावं हे सांगितलं म्हणजे टोटल भक्तियोगा किती हो अध्यायामध्ये सांगितलं आहे अठरापैकी बारा अध्यायामध्ये सांगितलं आहे विचार करा बारा अध्यायामध्ये भगवद्गीतेत भगवंताने केवळ हो आणि केवळ हो हो भक्ती योगाबद्दलच चर्चा केली असा भक्तियोगा काय आहे हे थोडक्यात सांगणं तर शक्य नाही तर आपण आज बघूया कसं काय होतंय ते जास्तीत जास्त अंतरंगातील भाव तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन माझ्यासाठी प्रार्थना करा आशीर्वाद द्या हरे कृष्ण तर भगवद्गीतेमध्ये अठराव्या अध्यायात भगवंत सांगतायत श्लोक आहे पंचावन्नाव पंचावन्नावा मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा माम ज्यात्वा, ज्यात्वा, विशते भक्त्या मामभिजानाते भक्त्या मामभिजानाते यावान् ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् भक्त्या मामभिजानाति भक्त्या मामभिजानाति यावन् च ततो तत मा तदनंतरम भक्त्या विशुद्ध भक्तीने माम मला अभिजानाती मनुष्य जाणू शकतो यावान जितका यच जसा मी आहे तत्व तत्त्वतः तत त्यानंतर माम, मला, तत्वत तत्वतः ज्ञावा जाणून विशते तो प्रवेश करतो तत् अनंतरम त्यानंतर मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ रूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा जे माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो पुन्हा एकदा आपण वाचूया मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो तर इथं काही मुद्दे आहेत या श्लोकामध्ये ते आपण थोडंसं अंडरलाईन करूया कोणास कोणाला सांगताहेत भगवंत मनुष्याला Hmm, कुत्र्या मांजराला गाढवा कोल्याला सांगत नाहीत म्हणजे सगळ्या मनुष्य योनीतील जे आत्मे आहेत त्यांना सगळ्यांना सांगतोय काय की मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात भगवंत स्वतःचं यथार्थ स्वरूप काय सांगतायत पूर्ण पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात ना की ब्रह्मज्योत ना की परमात्मा स्वरूप ना की कुठचं स्वरूप यथार्थ स्वरूपात जर भगवंतांना जाणायचं असेल तर तत्त्वत तत्त्वत इथं दोनदा शब्द आला आहे तत्त्वत म्हणजे ॲक्च्युअल भगवंत कोण आहेत हे जर आपल्याला जाणायचं असेल तर ते आपण त्यांना तर्काद्वारे स्वतःच्या बुद्धीद्वारे किंवा स्वतःच्या शक्तीद्वारे जाणू शकतो का म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अहम आपण परमेश्वराला जाणू शकत नाही भगवंत सांगतायत जर मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो भक्तीद्वारेच केवळ आपण त्यांना जाणू शकतो आता अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो म्हणजे जे आपले साधू संत सांगून गेलेत ते हे भगवद्गीतेचं सारच सांगून गेलेत भागवतमचं सार सांगून गेलेत तुकाराम महाराज म्हणा ज्ञानेश्वर माऊली म्हणा नामदेव महाराज एकनाथ महाराज संत गोरा कुंभार चोखामेळा नरहरिदास जी काय अथांग संत परंपरा सुदृढ आपल्याला लाभलेली आहे ह्या सर्वांनी गीता भागवतचं सारच आपल्या अभंगातनं काय केलं निरूपण केलं आणि ह्या सगळ्यामध्ये भगवंत सांगतात तसं त्यांनी भक्तिगाथाच गायलेली आहे भगवंतांचं भक्ती कशी करावी भक्ती म्हणजे पूजा नाही पूजा आणि भक्ती याच्यामध्ये फरक काय आहे पूजा जी आपण काय जे काय करतो जी काय पूजा या नावानं आपण अर्चना करतो त्याच्यामागे आपला स्वार्थ असतो काहीतरी बरोबर की नाही उदाहरणच द्यायचं झालं तर आपण सत्यनारायणाची पूजा घेऊया सत्यनारायणाच्या पूजेतली कथा जी आहे ती जरी तुम्ही थोडीशी कान देऊन ऐकलात तरी तुमच्या लक्षात येईल की ती सत्यनारायणाची पूजा कोणत्या तरी भीतीनं किंवा काहीतरी लाभ व्हावा ह्या उद्देशानं घातली गेली अशी त्याच कथेमध्ये दोन चार वेळा काय आहेत उदाहरणं आहेत मग ती नौका बुडाली मग सगळं सोनं नाणं गेलं डुबून हां मग प्रसाद घ्यायच्या वगैरे तो गेला होता मग त्याची नौका बुडाली मग हिनं येऊन ती न पूजा घातली मग ती नौका वर आली मग धन मिळालं ह्या असल्या फालतू अपेक्षा जो ठेवतो तो कुत्र्या मांजरापेक्षा मोठा hmm. नाही आलक्षात ना hmm. तर त्याच्यात एक चांगली गोष्ट आहे नामावली तुळशीपत्राच्या अभिषेकानं आपण गातो दॅट इज द बेस्ट थिंग सत्यनारायण पूजेमध्ये काय आहे एक सुंदर गोष्ट आहे ते म्हणजे आपण भगवान श्री विष्णूंची एक हजार नावं तुळशीपत्र अर्पण करून मम म्हणून गातो भटजी सांगतात आपण मागणं मम म्हणून गातो हं म्हणजे येन केन प्रकारे जो सत्यनारायणाच्या पूजेला बसला नाही आणि ज्याला भक्ती म्हणजे काय माहीत नाही तो आयुष्यात कधी भगवानं नाव घेलं असं मला वाटत नाही त्यामुळे सत्यनारायणाची पूजा ॲटलीस्ट कधीतरी घाला आयुष्यात म्हणजे काय होईल या ॲटलिस्ट एकदा तरी विष्णू सहस्त्रनामावली तुमच्यातनं तोंडातनं बोलली जाईल पण आमचे सगळे भक्त जे आहेत ते रोज जवळजवळ सोळा हजार सॉरी सत्तावीस हजार वेळा काय करतात नामजप करतात कमीत कमी किती वेळा भगवान श्री विष्णूंची कृष्णाची नाव किती वेळा करतात रोज सत्तावीस हजार वेळा एकशे आठ एक माळ आहे याच्यामध्ये ही एकशाठ्यांची माळ आहे आणि ह्या एका प्रत्येक मण्यावरती भगवंतांची सोळा नावं घेतली जातात हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आणि अपेक्षा भक्तांची एवढीच असते ज्याला भक्ती तत्वता कळली त्या भक्ताची अपेक्षा एवढीच असते की भगवंता व्हाय ओन्ली सिक्स्टीन राऊंड्स वाय नॉट सिक्स्टी फोर काय अपेक्षा असते सोळा माळ्याच काय भगवंता मला अशी ताकद दे अशी मला लाखो मुखं दे अशी मला लाखो कान दे की जेणेकरून मी या भगवंतांचं माझ्या प्रिय भगवंतांचं नाव काय काही गाईन सदैव लाखो सहस्रमुखातनं गाईन आणि सदैव लाखो सहस्र कानातनं श्रवण करेन ही एकच लालसा असते आणि ह्याला म्हटलंय प्रेमाभक्ती बाकी सगळा आहे तो व्यापार आहे हो। आपण देवी देवता ग्रामदेवत कुलदैवत आणखीन काय काय आपल्या गावात मंदिरं असतात सगळीकडे जातो आपण नारळ घेऊन जातो पेढे घेऊन जातो केळी घेऊन जातो अगरबत्ती घेऊन जातो फुलं घेऊन जातो आणि सोबत एक लिस्ट घेऊन जातो कधी ती तिथल्या पुजाऱ्याच्या हातात देतो कधी आपणच मनातनं सांगतो किंवा मोठ्यानं सांगतो देवा मग पाव तर ही लिस्ट घेऊन जे जातात ती भक्ती नाही आहे त्याला पूजा म्हटले वर्षिप आणि ते एक प्रकारचा बिझनेस आहे भगवंतांशीच बिझनेस देवा देवी देवतांशी बिझनेस आदानप्रदान मी तुम्हाला आज एवढं अर्पण केलं आहे तुम्ही मला तमक द्या तर भक्ती हा विषय खूप गहन आहे आणि तो हृदयापासून हृदयापर्यंत जातो तिथं कोणती अपेक्षा नसते जी निरपेक्ष भावना केली जाते निस्वार्थपणे केली जाते सेवा भगवंतांची आणि वैष्णवांची त्याला भक्ती म्हटलं आहे तर हे तात्पर्य खूप मोठं आहे ते काय मी घेत नाही ना तर आजचा सगळा वेळ संपून जाईल त्याच्यातच तर भक्ती म्हणजे काय आहे आपण थोडंसं चैतन्य चरितामृतच्या आधारे आज अभ्यासण्याचा प्रयत्न करूया आणि भगवंतांचा भक्त बनण्याची श्रेष्ठता कशी आहे ती पण आज थोडक्यात आपण शेवटी पुन्हा भगवद्गीतेच्या आधारे पाहूया श्री चैतन्य आता हे चैतन्य मध्ये जे चैतन्य महाप्रभू आहेत ते कोण आहेत त्याची पार्श्वभूमी जे कोण नवीन भक्त आहेत त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगतो संत तुकाराम महाराज सगळ्यांना माहिती आहेत माहिती आहेत त्यांचे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते चैतन्य महाप्रभू त्यांना ज्यांनी दीक्षा दिली हरिनामाची लक्षात आणि त्यांना ज्यांनी हृदयातनं प्रेरणा दिली की सदैव हरिकीर्तनत राहण्याची तर ते त्यांचे दीक्षागुरू म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू इथं फोटो फोटोमध्ये इकडे ह्या बाजूला हात वर करून असे पाच जण उभे दिसतात तुम्हाला असे मध्ये सेंट्रलला हात वर करून आहेत ते सेंट्रलला हात वर करून आहेत ते चैतन्य महाप्रभू संत तुकाराम दीक्षा गुरु तर यांनी चैतन्य महाप्रभू हे आजपासून पाचशे वर्षापूर्वी मृत्यूदलावरती प्रकट झाली होती आणि साक्षात भगवान श्रीकृष्णांचे ते कलियुगातील छन्न अवतार होते आणि त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही आपण वस्तु जा घेऊया जसं हळूहळू सत्संग चालले तसं तुम्हाला कळेल हे नियमित चला आणि इतरही आपल्या आपतेष्टांना नातेवाईकांना मित्रांना बोलवा तर वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला साक्षात भगवंतच ते आणि ते का आले होते पृथ्वी तलावरती की भगवद्गीतेत भगवंत सांगून गेले की मी हे जे सांगितलंय ते काय करा तुम्ही स्वीकारा आणि सर्व धर्मांपर तेज्य माम एकम शणम ब्रज अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्षेशाभिमाशुच भगवंत काय सांगले भगवद्गीतेच्या शेवटी सांगून झाल्यानंतर सगळ्या धर्मांचा त्याग करा आणि केवळ मला मलाच शरण या असं भगवान श्रीकृष्ण सांगून गेले पण ह्या कलयुगातलं प्रोडक्शन ते काय ऐकायला तयार नाही बरोबर नाही म्हणून भगवान श्रीकृष्णांना शरण कसं जायचं त्यांची भक्ती कशी करायची हे साक्षात दाखवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण चैतन्य रूपामध्ये प्रकट झाले त्यांचा एक श्लोक आहे तो मी वाचतो म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्यांच्याबद्दल कल्पना येईल पंचतत्वात्मक कृष्णम भक्तरूप स्वरूपकम भक्तावतारम भक्ताख्यम नमामी भक्तशक्तिकम काय स्वरूपात आले ते भक्तरूपामध्ये आले त्यांनी कुठेही स्वतःला भगवंत म्हणून घोषित केलं नाही पण शास्त्रामध्ये त्यांच्या अवतरणाचं सगळीकडे वर्णन आहे भागवतंमध्ये आहे पुराणामध्ये वेदा आहे वेदामध्ये आहे भगवंतांचा अवतार हा आपल्या शास्त्रांच्या आधारे मानला जातो कोणी उपटसुंब म्हटला मी भगवंत आहे म्हणून त्याला भगवंत म्हणता येत नाही त्यांचे नाम रूप गुण लीला त्यांचे आई वडील कोण असतील ते कुठं जन्म घेतील काय कार्य करतील ह्या सगळ्याचं वर्णन असतं शास्त्रामध्ये तसं चैतन्य महापुरुंचं वर्णन ते पाचशे वर्षापूर्वी जरी प्रकट झाले तरी पाच हजार वर्षापूर्वी व्याज देवाने भागवतांमध्ये दे करून ठेवलंय वेदामध्ये करून आहे पुराणामध्ये करून ठेवलंय भक्तरूप श्री चैतन्य महाप्रभु भक्त स्वरूप श्री नित्यादन भक्तावतार श्री अद्वैत आचार्य भक्त, भक्त श्री ठाकूर आणि भक्त शक्ती म्हणजे श्री गदाधर राधराणी या पंचतत्वात्मक श्रीकृष्णांना मी सादर प्रणाम करतो आणि हे अतिशय उदार असे अवतार आहेत नॉर्मली भगवंत काय सांगून गेले तुम्ही माझ्या मंदिरात या मला शरण या म्हणजे मी तुम्हाला काय करेन काहीतरी कृपा देईन माझी आता बघा त्यांच्या चैतन्य महाप्रूच्या कृपेमध्ये आम्ही तुमच्या घरी आलो आहे हे उदारपण आहे कोणाचं चैत्र्य महापुरुंचं आहे नित्यान महापुरुंचं आहे हे एवढे उदार अवतार झाले भगवंतांचे की ते म्हणाले म्हणाले मला माहिती आहे की कोणी भक्त माझ्या मंदिरात सुद्धा येणार नाही आहेत कलियुगामध्ये चला मलाच जाऊ दे त्यांच्या घरी आलक्षात आज जे आपण इथं शिक्षण घेतोय हे है, ह्यांची है कृपा आहे त्यांनी असं परंपरा घालून दिली की पूर्ण भारतभरती पस पर, प पर, पर, परंपरा वाऱ्यासारखी वणव्यासारखी पसरली तर त्यांचं वर्णन अजून एका श्लोकामध्ये करतायत नमो महावदन्याय कृष्ण प्रेमप्रदाय ते कृष्णाय कृष्ण क्रिष्ना चैतन्य नामने गौरव विषय नमा म्हणजे हे सर्व उदार अवतार काय वर्णन केलं चैतन्य महापुरुंजच्या अवताराचं हे सर्वात उदार अवतार ह्याच्यापूर्वी कोणी एवढा उदार अवतार झाला नव्हता भगवंताची भक्ती वितरित करणारा श्री चैतन्य महापुरुंच्या रूपात प्रकट झालेले आपण स्वयं श्रीकृष्ण आहात आपण श्रीमती राधाराणींचा गौरवर्ण स्वीकार केला असून सर्वांना कृष्णप्रेम प्रदान करणारे आहात आमचा सा प्रणाम स्वीकार करा <coughs> तर असे श्री चैतन्य महाप्रभू वयाच्या चोवीसाव्या वर्षी ह्या जगाच्या कल्याणार्थ काय घेतले संन्यास दीक्षा घेतले त्यांची सुंदर पत्नी होती आई होती आणि त्याच्यापुढची चोवीस वर्ष त्यांनी पूर्णपणे भारतभर प्रचार केला ह्या युग धर्माचा कलयुगाचा युग धर्म काय आहे कलौतद हरि कीर्तनात हरि भगवान श्री हरींच्या नावांचं कीर्तन करणं हा काय आहे युग धर्म आहे त्यामुळे मी आता इथे अगोदर तुम्ही अर्धा तास कीर्तन करत होता भगवंत नावाचं हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर संन्यास घेतल्यानंतर चैतन्य महाप्रभू त्यांच्या आईच्या इच्छेने कुठे आले जगन्नाथपुरीमध्ये आले आणि जगन्नाथपुरीमध्ये एक चार पाच महिने घालवल्यानंतर वैशाखमध्ये चैत्र वैशाख म्हणजे साधारण मे जूनच्यामध्ये चैतन्य महापुरुने ठरवलं की मला आता दक्षिण भारतात जायचं आहे निमित्त भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी तर हे श्लोक सगळे बांगलामध्ये आहेत तर मी तुम्हाला बांगलामध्ये अतिशय सुंदर सुरेल त्यांचं गायन होतं आपण प्रयत्न करूया त्यांचा अर्थ पण आपण बघूया प्रात स्नान करी करला करी ला गमन भक्त गणे विदाय दिला करी आलिंगन तर एक दिवशी वैशाखमध्ये प्रातकाली स्नान करून भगवंताने काय केलं दक्षिण भारत यात्रेला निघाले आणि आपल्या सर्व भक्तांना त्यांनी काय केलं आलिंगन प्रेमपूर्वक देऊन त्यांना विदाय दिली म्हणजे निरोप घेतला सगळ्यांचा की मी आता कुठे जातोय दक्षिण भारत यात्रेला जातोय आणि त्याला काय विमान नव्हतं ना रेल्वे होती ना बस होती ना स्कूटर होती काही नव्हतं कसे निघाले पायी निघाले मूर्छितहाया सबे भूमि ते पडिला तहा सब पाने प्रभू फिरी ना चाहिला त्यांचा निरोप घेताना त्यांच्या विरभ भावाने त्यांचे सगळे भक्तगण काय झाले मूर्छित पडले सगळे त्यांचा आता विरभ होणार भगवंतांचा आपल्याला साक्षात विरह होणार या कल्पनेनंच सगळे भक्त काय झाले मूर्छित पडले परंतु चैतन्य महाप्रूंनी मागे फिरून पाहिलं नाही कारण त्यांना काय करायचं होतं पूर्ण जगताचं कल्याण करायचं होतं विच्छे देव्या कुल प्रभू चलिला दुखी हया पाछे कृष्णदास याय जल तर ह्याच्यापूर्वी हे, हे सांगण्यात आलेलं आहे की चैतन्य महाप्रभू एकटेच जाणार म्हणून सांगितले होते तर नित्यानंद प्रभूंनी त्यांच्यावरती जबरदस्ती केलेली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ॲटलिस्ट एक तरी घेऊन जावा एक तरी ब्राह्मण सोबत घेऊन जावा जो तुमचं जलपात्र तुमचे कपडे तुमचं संन्यासदंड दंड वगैरे पकडेल तर विच्छेदे व्याकुल प्रभू चलेला दुःखी आहे या म्हणजे भगवंतांना वीर आणि दुःख झालं नाही असं नाही आपल्या भक्तांपासून झालं विच्छेदे व्याकुल प्रभू चलेला दुःखी हैया भगवंत अतिशय दुःखी होऊन व्याकुळ होऊन आपल्या भगवंतां आपल्या भक्तांचा निरोप घेऊन पुढे निघाले तर पाचशे कृष्णदास याय जलपात्र तर या। त्यांच्या मागून त्यांचा एक एकमेव सेवक कोण कृष्णदास त्यांचं जलपात्र घेऊन त्यांच्या मागून चालायला लागला भक्तगण उपवासी तहाडी रहिला आर दिने दुःखी है्या नीला चले आईला तर सगळे भक्त त्यांना सोडायला आले होते अलालना अलालनाथपर्यंत आले होते आय थिंक आणि मग प्रभूने महाप्रभूने सांगितलं की तुम्ही आता सगळे मागे जावा तुम्ही हो माझ्यासोबत येऊ नका मी एकटा जाऊ इच्छितो तर केवळ त्याने कृष्णादासला सोबत घेतला आणि ते पुढे दक्षिण भारत यात्रेला निघाले आणि त्याच दक्षिण भारत यात्रेत ते एकदा पंढरपूरला आले होते त्यावेळेला त्यांनी कोणाला दीक्षा दिली तुकाराम महाराजांना दीक्षा दिली <coughs> तर सर्व भक्त भक्तगण उपवासी तहाडी राहिला तिथेच तिष्ठत राहिले भगवंतांच्या प्रेमामध्ये सगळे भक्तगण आणि पूर्ण उपाशी राहिले उपास केला त्याने आर दिने दुःखी हया नीलाचले आयल्या आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे अतिशय खिन्न मनानं पुन्हा जगन्नाथपुरी धाम जे आहे चार धामांपैकी एक धाम आहे ओरिसामध्ये कोणतं जगन्नाथपुरी धाम जिथे जगातील सगळ्यात मोठी रथयात्रा होते लाखो लाखो लोक येतात तिथे रथयात्रा जवळजवळ तीस ते चाळीस लाख लोक येतात किती तीस ते चाळीस लाख लोक आपल्या पंढरपूरला जेव्हा आषाढी कार्तिकी असते तेव्हा साधारण आठ लाख लोक येतात किती आठ लाख आणि तुम्ही विचार करा ह्याच्या पाचपट लोक येतात कुठे जगन्नाथपुरीमध्ये हे भगवंतांची धामं म्हणजे अतिशय अपार श्रेष्ठ आहेत हे अलौकिक आहेत ह्या जगतातली नाही आहेत कोणालाही स्पॉन्सर केलं जात नाही कोणालाही तिकीट काढून दिलं जात नाही कोणालाही गाड्या बुक करून दिल्या जात नाहीत पण सगळे लोक भगवंतांच्या प्रेमाच्या आवडीनं कोणतेही आमंत्रण पाठवलं जात नाही विचार करा तीस ते चाळीस लाख लोकं एका दिवशी ब्रिटिश घाबरून गेले होते त्यावेळेला जगन्नाथपुरीची रथयात्रा बघून ब्रिटिश घाबरायचे असे चळचळ कापायचे त्यांना वाटायचे एवढे जर हिंदू एकत्र आले तर आपण तर लागबरच आहोत आपल्याला कुठं नेऊन अरबी समुद्रात बुडवतील किंवा त्या बंगालच्या खाडीत बुडवतील काय माहिती चळचळ कापायचे ब्रिटिश एवढी ती हिंदूंची अफाट सागरासारखी गर्दी पाहून इकडे महातीर्थ समुद्र बंगालची खाडी आणि इकडे हा भक्तांचा समुद्र जगन्नाथपुरीमध्ये तर मत्तसिंह प्राय प्रभू करि लागमन प्रेमावेशया करी नाम संकीर्तन तर इथं काही जो प्रचारक आहे भगवंताचा भक्त आहे आता प्रत्येक भगवंता भक्तानं प्रचारक बनलं पाहिजे हे ह्या अध्यायात आपण शिकणार आहोत इन किन प्रकारे प्रचारामध्ये आपण संलग्न राहिलं पाहिजे तरच आपली भक्ती सुदृढ होणार आहे हेच ह्या ह्या पूर्ण अध्यायाचं सारच हे आहे तर त्यानं कसं असलं पाहिजे सिंहाची छाती आणि काळज असलं पाहिजे त्याला प्रचारकला भक्ताला भगवंतांचे कारण निर्विडच असतो भज हो रे मन श्री नंद नंदन अभय चरणारविंदरे जो भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा ज्यांना आयुष्यामध्ये आश्रय घेतलेला आहे तो आधी सगळ्यात पहिले त्याला वर देतो भगवंत म्हणजे तो, तो अभय होतो म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही जो तत्वताला तत्वता भगवंतांना जाणतो त्याला कोणत्याही प्रकारची भीतीच राहत नाही अभय होतो तो, तो। आणि असा अभय भक्त सिंहाच्या छातीनं काय केलं पाहिजे त्यानं प्रचार केला पाहिजे सिंह नुसताच सिंह नाही एकदम तगडा सिंह हं मत्तसिंह प्राय प्रभु करिला गमन प्रेमावेशे याय करी नाम संकीर्तन आणि काय केलं पाहिजे सिंह मत्त होऊन काय दुसऱ्यांना फाडून खाल्लं नाही पाहिजे काय केलं पाहिजे नाम संकीर्तनामध्ये मत्त सिंह झालं पाहिजे असं नाचलं पाहिजे जोर जोरात कीर्तनामध्ये रस्त्यावर तर रस्त्यावर कालच मला ते ठाकूरप्रभूजी भेटले होते नखवाले तर त्यांच्याकडे कोण रे तिकडे राहतात ना धोपेश्वरच्या इकडे तर तिकडे कोण अधिकारी मोठे मोठे येतात तर त्यांना सांगत होते आमच्याकडे डॉक्टर आहेत राम मेस्त्री म्हणून तो गोल्ड मेडलिस्ट माणूस आहे पण म्हणतो रस्त्यावरती नाचतो म्हणतो धोती कुर्ता घालून तर ते विचार रस्त्यावरती नाचतात वेडेविडे आहेत की <laughs> <laughs> लक्षात ना हे उपाधी आहे भक्ताला मिळालेली असं वेळ होऊन असलं पाहिजे आपण भगवंत आहे नाम संकीर्तनात संकीर्तन म्हणजे नृत्य करून गेलेलं आपण काय आहे भगवंताचं जयघोष नृ नृत्य संगीत ह्याला संकीर्तन म्हटलं आहे संकीर्तनमध्ये हे सगळी वाद्य आली टाळ मृदंग विणा हार्मोनियम मोबाईल सर्वांनी स्विच ऑफ करा प्लीज तर उन्मत्त सिंहासारखे चैतन्य महाप्रभू आपल्या यात्रेला निघाले आणि प्रेमावेश पूर्ण होऊन कृष्णनामाचं काय केलं करायला लागले उच्चारण करून जोरजोरात संकीर्तन करायचे तर चैतन्य महाप्रभू भगवंतांचं कीर्तन जे करायचे ते आपण इथं थोडंसं गाऊया छोटं करता आले मला मृदंग घ्या प्रभूजी तुम्ही माझ्या मागून पण म्हणा मी म्हणेन तसं कृष्णा 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 हे कृष्ण कृष्णा 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 हे कृष्ण कृष्णा 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 हे कृष्ण कृष्णा 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 है Krishna, 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 Rakshama. Krishna, 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 Rakshama. Krishna, 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 Paigham. Krishna, 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 Paigham. राम राघव राम राघव राम राघव माम राम कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाही माणकेशव कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्णा 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 हे कृष्णा 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 अर्थात भगवान खुण 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 हे भगवान श्रीकृष्ण कृपया माझं काय करा रक्षण करा आणि कृपया माझं काय करा पालन पण करा बरोबर पालनहार कोण आहेत भगवान श्रीकृष्ण विष्णू भगवान पालनहार आहेत पुढे काय म्हणतात राम राघव राम राघव राम राघव रक्षमाम क्रिष्न केशव कृष्ण केशव, केशव, केशव पाहिमाम अर्थात हे रघुश्रो म्हणे प्रभू श्रीराम हे भगवान राम तुम्ही माझं रक्षण करा आणि हे कृष्ण हे केशी असुर याचा संहार करणारे केशव कृपया माझं पालन करा तर असं कंटिन्युअस कीर्तन करत चैतन्य महाप्रभू कीर्तनीय सदाहरी चोवीस तास अखंड कीर्तन करत नाम जप करत पायी सिंहासारखे चालले होते येई श्लोक पडी पथे चलिला गौर हरी लोक देखी पथे कह बल हरिहरी आणि अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू भगवंतांचं हे नाव घेत घेत जसं पुढे पुढे जात होते हम्म तसं ते ज्या कोणाला पाहतील वाटेमध्ये ग्रामामध्ये गावामध्ये तर त्याला ते अनुरोध करायचे की काय म्हण हरी हरी बोला हरी हरी।, हरी, हरी।, हरी हरी से लोक प्रेम मत्त हयाबले हरे कृष्ण प्रभूर्पाचे संगेय दर्शन संतुष्ट आणि अशा प्रकारे ज्यावेळेला हे लोक गावातले लोक सगळे भगवंत त्यांना आज्ञा देत आणि हरी, हरी बोलत आणि चैतन्य महापौरांना पाहत हरे कृष्ण बोलत असताना त्यावेळेला त्यांच्यासोबत ते हरी, हरी बोलायला लागत आणि अशा प्रकारे चैतन्य महापुरुंचं दर्शन प्राप्त करण्याच्या उत्सुकतेनं ते त्यांच्या मागे मागे चालायला लागेल आपोआपच एवढं सुंदर रूप होतं भगवंतांचं साक्षात गौरहरी रधराणींचं सा रूप घेऊन आले होते चैतन्य महाप्रभू आता पुढे बघा कतक्षणे रही प्रभु तारे आलिंगिया विदाय करिल तारे शक्ती संचारिया तर असं आज आपल्याला कोणीतरी भेटलं असतं ना तर अक्षरशः सगळेच जण भगवंतांच्या प्रेमामध्ये वेडे झाले असते ते भगवान आहे साक्षात तर ते कसं द्यायचे कृष्ण प्रेम आपण ह्या श्लोकामध्ये भगवद्दीचं पाहिलं काय आपल्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित जीवन जर जगलो आपण तर निश्चित पुन्हा आपण काय जाऊ जा भगवद्धामात परत जाऊ भगवंतांचं जा प्रेम प्राप्त करून तर क्षणे रही प्रभू तारे आलंगिया तर काही क्षण ते ज्यावेळेला त्यांच्यावर कीर्तन करीत तेव्हा चैतन्यमावर काय करत त्यांना त्या खेडूत ग्रामस्थांना काय करीत आलिंगन देत प्रेमाची मिठी देत आणि केवळ ह्या आलिंगनातनं त्यांचे हृदयामध्ये ते काय करत भक्तीचा संचार करून टाकत हरिबोल हं विदाय करिल तारे शक्ती संचार या आणि त्यांना मग निरोप देत आणि पुढच्या गावाला जात केवळ भगवंत आलिंग देत त्यांना आणि त्यांच्यामध्ये काय होईल <laughs> पूर्णपणे कृष्ण भावना भावित जीवन टोटली असं झालं आपल्या आयुष्यात किती बरं होईल नाही आपण किती कष्ट करतो काय प्रभूजी तुम्ही चार वाजता उठवता आणि सांगता ब्रह्मवर जप करा झोप येते आम्हाला अशी खूप झोप येते माळा घेतली की झोप येते प्रवचन बसलं की झोप येते प्रसाद आला की आम्ही असं मस्त सतेज असतो महाप्रसादे गोविंद कधी झालं रे झालं की मग एक वेगळी प्रकारची उत्तेजना येते ससट तर त्यांना आलिंगन देत आणि त्यांना प्रेमामध्ये सारा भोर करून त्यांना काय करत घरी जावा म्हणून सांगत आता पुढे गंमत काय होई बघा सेई जन ग्रामे करी या गमन कृष्ण बली हास्य कांदे नाचे अनुक्षण जो कृष्ण वेळा झाला आहे त्याची लक्षणं सांगितलेली ह्या श्लोकामध्ये ज्या वेळेला चैतन्यमापरू यांना हरिनामाच्या अशी दीक्षा देत आणि आलिंगन देत आणि सांगत जावं आता घरी तर घरी आल्यानंतर हे वेड्यासारखं वागायला सुरुवात करत कसे कृष्ण बली मुखानं सदैव कृष्ण बोलत आणि हसत विनाकारणच आणि कांदे म्हणजे रडत अक्षरशः भगवत प्रेमामध्ये आणि नाचे अनुक्षण आणि अनुक्षण म्हणजे प्रत्यक्षण काय करत सदैव कृष्ण कृष्ण बोलत आणि हसत नाचत रडत हे hey, भगवत भक्तीची अतिशय उत्कट अशी लक्षणं आहेत पुढे भगवंताने सुंदर श्लोक सांगितलाय या रे दे तारे कहे कह कृष्ण नाम काय सांगितलंय आज्ञा केली जो कोणी तुम्हाला भेटेल त्याला तुम्ही काय करा कृष्ण नाम द्या कृष्णाची कथा सांगा कृष्णाचे नाम रूप गुणलेला सांगा त्यांना सत्संगाला बोलवा तुम्ही प्रचार करा बस हा एकमेव आदेश दिलाय काय दिलाय यारे देखे तारे कहे कह कृष्ण नाम, यही मत वैष्णव कैल सब निजग्राम हम्म तर अशा प्रकारे शक्ती प्राप्त व्यक्ती ज्या कोणाला पाहायचा त्याला तो प्रार्थना करायचा ज्याला भगवंतानी संचारित करून शक्ती दिली कृष्ण प्रेमाची तो तो वेळाच झाला तो हसतोय काय गातोय काय नाचतोय काय क्षण भगवंतांच्या कीर्तनामध्ये म मदमत्त आहे सिंहासारखा हत्तीसारखा आणि तो गावात जाऊन ज्याला कोणाला भेटायचा ज्याला आलिंगन द्यायचा तिकडून काय जादू होती बघा पाचशे वर्षापूर्वी समजा एकाला एका रपचवड्यातल्या गावातल्या एका, एका भक्ताला भगवंताने आलिंगन मारलं आणि तो इकडे आला तर सगळं गावच्या गाव आजूबाजूच्या सगळ्या वाड्या काय आणि आजही आपण पाहतोय ते त्याचं प्रभाव काय कमी झालेला नाही दहा हजार वर्ष प्रभाव राहणार आहे चैतन्य चैतन्यबाबी हा गोष्टीचा किती दहा हजार वर्ष प्रभाव नंतर कलयुग घोर चालू होणार त्यामुळे तुम्ही लवकर सगळ्यांनी डुबकी मारून घ्या या गंगेमध्ये <laughs> नाहीतर मग तुमचं हरिबोल आहे कोणी सांगायला पण येणार नाही आहे एवढं कलयुगाचा प्रभाव वाढणार आहे की देवाचं नाव काय देवाची कथा खूप लांब राहिली आणि ते दहा हजार वर्षाची वाट बघू काय प्रभूजींनी दहा हजार वर्ष सांगली भरपूर आहेत जर ह्या जन्मात भक्ती नाही केलीत ना तर नरकामध्येच तो जीव जाणार हेच भगवद्गीताच सांगितलं आहे आलक्षात ना सोळाव्या सतराव्या द्यात हे सांगितलं आहे जो भक्ती करत नाही भगवंतांची तो एक तर पशुवनीमध्ये जातो किंवा नरकामध्ये जातो आणि नरकामध्ये गेल्यानंतर तिथलं जे कालगणना आहे पृथ्वी वेगळी भिन्न आहे तिकडून फिरून पुन्हा तुम्ही ज्याला हे सगळे चौऱ्याऐंशी लक्षवणीचा फेरा करून पुन्हा जेव्हा मनुष्य व्हाल तेव्हा दहा हजार काय दहा लाख वर्षे गेलेली असतील निघून आणि त्यावेळेला तुम्ही बघाल भयानक सगळी परिस्थिती पृथ्वी महाभयानक परिस्थिती देवाचं नाव काय देवाचं नाव घेणारी जीभ कापली जाईल असं घोरकली होईल ज्यावेळेला प्रभातनी प्रचार सुरू केला रशियामध्ये ज्यावेळेला ही परिस्थिती होती तिथे भगवद्गीता सुद्धा न्यायला बंदी होती रशियामध्ये पहिली भगवद्गीता कशी नेनली प्रभात त्यांची ने त्याला माहिती आहे खूप सुंदर स्टोरी आहे प्रभुपात लीलामृतमध्ये कसं लपून छपून आणि एक कसा एका हॉटेलच्या तळ एकदम म्हणजे बेसमेंटला एका बंदिस्त खोलीमध्ये एका शिष्याला आलिंगन दिलं प्रभपादांनी यांनीच कृपा केली होती ना त्यांच्यावरती कोणाला रशियातल्या एका शिष्याला आलिंगन दिलं आणि आज रशिया जगामध्ये सगळ्यात जास्त भक्त आहेत कृष्णाचे गुरु शिल्ले प्रभाद की जय हो आज जगामध्ये रशियामध्ये सगळ्यात जास्त भगवंताचे भक्त आहेत आणि ते कितीतरी सुंदर वैदिक पद्धतीने जीवन जगत आहेत अतिशय सुंदर हम्म तर अशा प्रकारे तो व्यक्ती जाऊन गावामध्ये सगळ्यांना देई आणि मग अशा प्रकारे सगळ्या त्या गावातले सगळे लोक काय होत भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे भक्त बनून जात तर प्रोभर तात्पर्यमध्ये इथं सुंदर लिहित आहेत की अशा प्रकारचं शक्ती असलेला प्रचारक बनण्यासाठी मनुष्याला पाहिजे की तो चैतन्य महाप्रभू किंवा त्यांच्या गुरुशिष्य परंपरेमध्ये कृपा प्राप्तच असावा लागतो अशा प्रकारची शक्ती ज्याच्याकडे आहे आपण जाणलं पाहिजे की त्याच्यावरती चैतन्य महाप्रभूंची काय आहे कृपा आहे गुरूंची कृपा आहे भक्त जो आहे इथे पुढे प्रभात सांगतायत की भक्त जो आहे भगवंतांचा त्यांना प्रत्येक व्यक्ती जो भेटेल आपल्याला त्याला आपण काय केलं पाहिजे अनुरोध केला पाहिजे म्हणजे प्रार्थना केली पाहिजे त्याला काय प्रार्थना केली पाहिजे की तू काय कर हरे कृष्ण महामंदिराचं कीर्तन कर भगवंताच्या नावाचं कीर्तन कर हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आणि हाच विधी आहे अशाच मार्गानं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय करेल भगवंतांचा शुद्ध भक्त बनण्यासाठी मार्ग दाखवू शकेल आणि अशा प्रकारे अनेक वैष्णव बनतील ग्रामांतर हाय ते देखी ते आईला यजन तार दर्शन कृपाय हय तारसम तर अशा प्रकारे प्राप्त लोक हम्म आणि त्यांचं केवळ दर्शन आता बघा चैतन्यबापूर एकाला करून गेले पुढे आता हे ज्यांना चैतन्यबाबत टच केलं त्यांचं दर्शन करून वेगळ्या वेगळ्या गावातले लोक भक्त बनू लागले लक्षात केवळ त्यांचं दर्शन करूनच भक्त बनायला लागले आता बघा संत तुकाराम महाराजांना एकदा झुक करून गेले चैतन्य महाप्रभू आणि संत तुकाराम महाराजांनी एवढा अफाट भक्तिगंगा बनवून टाकली की पूर्ण महाराष्ट्र याला झाला पांडुरंगाच्या नावानं हं पांडुरंग भगवान श्रीकृष्ण आहेत द्वारकाधीश श्रीकृष्ण रुक्मिणीमाई याला रुसून आली होती विदर्भमध्ये त्याला तिला काय म्हणतात रुसवा काढण्यासाठी आले होते इकडे महाराष्ट्रावरती कृपा करण्यासाठी द्वारकेतनं तर जे कोणाशी शक्तीप्राप्त भक्त यायचे गावामध्ये त्यांची दृष्टी पडताच बाकीचे पण काय होऊन जायचे तेवढेच शक्तिशाली बनून जायचे अवघड काही नाही आहे लक्षात ना आजही शक्य आहे कसं शक्य आहे ते चैतन्यमावर पुढे सांगणार सांगणारि सुंदर सेई आई ग्रामीर लोक वैष्णव करिया अन्य ग्रामी आ सितारे देख वैष्णव है्या तर आताच इथंच बघा आजूबाजूच्या गावातले अनेक लोक येत आहेत एकमेकाला बघून वैष्णव बनत आहेत बरोबर की नाही तर तेच त्यावेळेला चैतन्यबाबूंनी ही सुरुवात त्यावेळेला करून दिली सेई आई आरग्रामे करे उपदेश येई मत वैष्णव व्हायला सब दक्षिण देश अशा प्रकारे पूर्ण दक्षिण देश चैतन्यबाबनी काय करून टाकला वैष्णव बनवून टाकला पूर्ण वैष्णव झाले दक्षिण भारतामध्ये अशा प्रकारे आणि हे म्हणजे असं संसर्जन्य रोग होता चैतन्यबाबांनी एकाला हात लावला की तो जाऊन आणखी हजार लोकांना हात लावायचा की ते अजून हजार लोकांना हात लावायचे अशा प्रकारे पूर्ण भारत देशातला दक्षिण भारत पूर्ण काय झाला वैष्णव बनून गेला आणि आजही बघा तुम्ही दक्षिण भारतामध्ये सगळ्यात सुंदर भक्ती केली जाते भगवंतांची भक्तीच्या बाबतीत अभागी कोण असेल ना ते तर तू पश्चिम महाराष्ट्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे पश्चिम महाराष्ट्र जो आहे ना तो भक्तीच्या बाबतीत सगळ्यात अभागी आहे बाकी गंगेच्या किनारी ज्याला गौड देश म्हणतात तो पूर्णपणे भक्तीमध्ये जबरदस्त आहे पूर्वांचल पूर्व भारत जो आहे तोसुद्धा भक्तीमध्ये जबरदस्त आहे दक्षिण भारत जबरदस्त आहे महाराष्ट्रातील सुद्धा पूर्वेकडचा अर्धा महाराष्ट्र भक्तीमध्ये खूप जबरदस्त आहे पण आपण जरा राहतो आहे ना अतिशय दुर्भागी जगामध्ये कोकण प्रांत कोल्हापूर प्रांत हा लक्षात ना <ख़ाँग> तर पुढे येई मत पथे आहे ते शतशतजन वैष्णव करेन तारे करी आलिंगन अशा प्रकारे जो कोणी वैष्णव बनायचा आणि ज्यांना कोणाला चैतन्यबाबूने दिल, आलिंगन दिलं आणि त्यांच्या भक्तांनी ज्यांना आलिंगन दिले सगळे वैष्णव बनून गेले ग्रामे राही भिक्षा करेन यारे र घरे सेई ग्रामेरीय लोक आई से देखी बारे मग अशा प्रकारे गावागावातनं जाताना चैतन्यबाबू काय करायचे भिक्षाटन करायचे आणि मग कोणाच्या तरी ब्राह्मणाच्या घरी भक्ताच्या घरी थांबायचे तर तिथं लोक त्यांचं दर्शन करायला यायचे प्रभू कृपा हय महाभागवत सेई सभाचार्य हाय तारीला जगत तर श्री चैतन्य महापौर ज्यांच्यावरती पण कृपा केली ते सारे उच्च कोटीचे असे महान भक्त बनले बरोबर की नाही आणि त्याच्यानंतर ते स्वतः शिक्षागुरू बनले आणि संपूर्ण जगताचा काय केला उद्धार केला चैतन्य महापुरुंच्या या अनुयायांनी त्यामुळे तुम्हाला भगवंतांचा विशुद्ध भक्तिमय प्रेम पाहिजे तर तुम्हाला चैतन्य महापुरुंचा अनुगत होण्याशिवाय पर्याय नाही <coughs> येई मत कैला यावत गेला सेतूबंधे सर्व देश वैष्णव व्हायला प्रभू संबंधे असे फिरत फिरत कुठे गेले सेतूबंध म्हणजे रामेश्वरममध्ये गेले चैतन्य महा महाप्रभू जिथं प्रभू श्रीरामचंद्रांनी त्रेतायुगामध्ये काय केला होता सेतू बांधला होता रामेश्वरम धनुष्यकोडी म्हणतात त्याला आम्ही जाऊन आलो आहे तिथे खूप सुंदर ठिकाण आहे रामेश्वरम भगवान शंकरांचं तिथं खूप श्रेष्ठ असं मंदिर आहे आणि धनुष्यकोडी आहे पूर्ण असं समुद्रामध्ये तीन किलोमीटर आतमध्ये सेतू गेलेला आहे आणि तिथला प्रत्येक दगड जो आहे तो पाण्यावर तरंगतो पूर्ण भारत देशात बाकीचे दगड का नाही तरंगत बघा प्रभूची कृपा कशी असते रामेश्वरममधला दगड असा घेऊन तुम्ही पाण्यात टाकला तर पाण्यामध्ये तरंगतो हे सगळं सत्य आहे कपोल कल्पित नाही मिथ्या नाही भगवंतांचे अवतार आणि भगवंतांची लिला कथा ह्या अतिशय सुंदर आहेत सत्य आहेत आणि हे स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पा, जाऊन पाहून आलो मी तिथे एका मंदिरामध्ये एक दगड ठेवलेला आहे एवढा मोठा असा तो पाण्यावर तरंगतो असा गोल गोल बोटांना फिरू शकतो आपण आणि तो दगड मी उचलायचा प्रयत्न केला तर हाले ना जागेवरनं पाण्याच्यावरती म्हणजे जगड काय कमी किलो वजनाचा नाही जवळजवळ जो जो एक किलोचा वजनाचा दगड आहे तो आणि तो पाण्यावर तरंगतो एवढ्या अशा तळ्यात ठेवलेला आहे पाण्यावर तरंगतो मी म्हटलं आता पाण्यावर तरंग उचलूया त्याला ते प्रभू श्रीरामचंद्राचे भक्त पाहिजे वानर उचलायला असले दगड लक्षात ना जय श्रीराम तरंगतोय तिथं दगड एक नाही सगळे दगड दगड तरंगताय असाच हेतू बंदला गेले आणि सर्व देश वैष्णव व्हायला प्रभूला संबंध आणि जे जे चैतन्य महापुरुषांचे संबंध आले ते सगळे काय बनले वैष्णव बनले भगवान श्रीकृष्णांचे विष्णूंचे भक्त बनले नव शक्ती ना कैला प्रकाशे से शक्ती प्रकाशी ल दक्षिण देशे नवद्वीपमध्ये असताना ही शक्तीचं काय केलं नव्हतं प्रदर्शन भगवंताने केलं नव्हतं तिथं निमाय पंडित म्हणायचे ना पण दक्षिण भारतामध्ये भगवंतांनी सगळ्या लोकांचा उद्धार करून टाकला ही शक्ती आपली प्रकट करून प्रभु केजे तारे तारक कृपा कु, कु, हय सेई से ये बलि सबलीला सत्य करिलय आणि भगवंताने अशा सुंदर लिला भगवत भक्तिमय लिला केल्या आणि ज्यांना पण त्यांची कृपा प्राप्त झाली ते सगळे दिव्य भक्त बनले तर पुढे कविराज कृष्णदास गोस्वामी सांगतायत ज्यांनी हे चैतन्य महाबुरुंचं लिलामृत लिहिलं चैतन्य चरितामृत अलौकिक लिला यार र नाहय विश्वास इह लोक परलोक तार हय नाश जो कोणी ह्या भगवंतांची लिला ऐकून त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही त्याचा इह लोक म्हणजे हा लोक आणि परलोक काय होणार आहे नाश म्हणजे ह्या जन्माचं पण नाश होणार आणि पर जन्माचं म्हणजे पुढचं जे काय आहे भेटणार आहे त्याचा पण नाश होणार आहे जो कोणी ह्या भगवंतांच्या दिव्य लिलावरती विश्वास ठेवणार नाही प्रथमे कैला प्रभू ये रूपे गमन येई मत जाने या यावत दक्षिण भ्रमण अशा प्रकारे आतापर्यंत मी चैतन्य महापरूंच्या दक्षिण भ्रमणाचं सारांश रूपामध्ये वर्णन केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जसं काय भक्ती दिली भगवंतांची हीच ह्याच्या पुढच्या सगळ्या विस्तृत वर्णनामध्ये तशाच प्रकारची प्रत्येक व्यक्तीला त्यांनी काय दिली भक्ती दिली हे तुम्ही जाणून घ्या कशी भक्ती दिली हं <laughs> जस्ट टच केला की हरी बोलस पूर्ण वेळाच तो माणूस मग धोती कुर्ता घालून रस्त्यावरती नाचेल काय आणि गाईल काय बरोबी नाही फिकीर नाही दुनियाची बिलकुल येई मतं याई ते आईले गेला कुर्मस्थाने कुर्म देखी कैल तारे स्तवन प्रणामे असंच फिरत फिरत एकदा भगवंत दक्षिण भारतातील नामक तीर्थस्थानात पोचले तर तिथं त्याने तिथल्या आर्चा विग्रहांचं दर्शन केलं आणि त्यांची स्तुती केली आणि प्रणाम केला <coughs> डिटेल्समध्ये मी जात नाही पण कथा विस्तार खूप मोठा आहे प्रेमावेश नृत्य गीत कळलं देखी सर्व लोके रे चित्ते चमत्कार राहिलं आणि चैतन्य चैतन्यमाू ज्याला नृत्य गान करायचे भगवंताचं नामस्मरण करत कीर्तन करत त्यावेळेला वर्णन आहे की साक्षात ह्या टाचाट्यांच्या डोक्याला लागायच्या अशी उंच आकाशात उडी मारून पायाचे तळवे कुठे लागायचे डोक्याला लागायचे असं उंच उडी मारून हात वरती करून कीर्तन करायचं आणि एवढं सुंदर रूप होतं भगवंतांचं त्याला लोक प्रेमावेश हासी कांदे नृत्य गीतं करायला आणि पूर्णपणे प्रेमावेशामध्ये भगवंतांच्या प्रेमामध्ये आवेशित होऊन भगवंता नामाचं नृत्य आणि गीत भगवंत करायचे त्यावेळेला ज्यावेळेला ते सगळे लोक बघायचे त्यावेळेला त्यांना ते एक चमत्कारच वाटायचा आश्चर्यचकित होऊन जायचे या लोक आईलं देखी रूप प्रेम देखी हायला चमत्कारे आणि बातमीपूर्ण गावात पसरली की चैतन्य महाप्रभू आलेले आहेत गी जे साक्षात भगवंतांचा अवतार आहेत आणि एवढे सुंदर आहेत आणि ज्याला भेटेल त्याला ते काय करत मुक्त असते उदार अवतार आहेत नमो महावदन्याय कृष्ण प्रेमप्रदाय ते त्यांच्यासारखा कोणता अवतारच झाला नाही जो कृष्ण भगवान श्रीकृष्णांचं प्रेम एवढं मुक्त असते काय करील वितरित करील कोणताच अवतार नाही दर्शने वैष्णव हाईला बले कृष्ण हरी प्रेमावेशे नाचे लोक ऊर्ध्व बाहू करी आपण जे हात वर करून कीर्तन करतो त्याचं इथं वर्णन आहे बघा ऊर्ध्व बाहू करी लक्षात ना हे समर्पणाची भूमिका आहे हात वरती करून कोणी प्रार्थना केली होती भगवंतांना भगवान श्रीकृष्णांना कोणी केली होती प्रार्थना द्रौपदीनं केली होती सगळी शक्तीपणाला लावली तिनं ही स्वतःचं लज्जा रक्षण करण्यासाठी दुःशासन जेव्हा तिची साडी फेडत होता तेव्हा तिनं पहिली स्वतःच्या हातानं ताकद लावली प्रार्थना करते भगवंत ना की हे कृष्ण मला वाचव माझं रक्षण कर सगळ्या त्या सभेतल्या सगळ्या लोकांकडे गेली धुतराष्ट्र कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्म कर्ण हां सगळ्यांकडे गेली कोणी तिची मदत नाही केली मग तिनं स्वतःचा प्रयत्न केला हातानं साडी पकडायचा पण दुःशासनाच्यासमोर तिची सा ताकद चाले ना हां तर तेव्हा तिला कळलं की आपलं आता काय खरं नाही तर त्याला मग तिनं काय केलं मग दातात साडी पकडली हळूहळू भक्तीच्या एकदम परमोच्च स्टेजवरती पूर्णपणे जो भक्तीच्या परमोच्च स्टेजवरती जातो तो, तो पूर्णपणे भगवंतानं ते आश्रित जीवन जगतो आणि भगवंत हे पूर्ण समर्पण पाहत असतात जोपर्यंत आपण पूर्ण समर्पण करत नाही तोपर्यंत भगवंत आपल्या आयुष्यात एंट्री कधीच घेणार नाहीत मी लिहून देतो तुम्हाला तुम्ही जोपर्यंत भगवंताना स्वतःकडचं शेतकिंचित सगळ्याचा परित्याग करून सगळा अहंकार हृदयातला काढून केवळ आणि केवळ भगवंत मी तुला शरण देणार हे जोपर्यंत तुम्ही वचन देत नाहीत भगवंताने आणि तुमची कृती तशी दिसत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात भगवंत येणार नाहीत आणि ज्या क्षणी तुम्ही हे कराल त्या क्षणी भगवंत हजर होतील कसं ते ह्या द्रौपदीचे लन आपण पाहूया मग तिनं काय केलं तिला कळलं की हे माझे प्रयत्न आहेत हे कुचकामी ठरतायत मग तिनं काय केलं हात वर केले पण हात वरती करताना साडी दातात पकडली अशी अशी दातात पकडली हात वरती लज्जारक्षण हात आणि तिला कळलं की आता माझं काहीच चालणार नाही तिने डोळे मिटले आणि म्हणाले हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे आणि आर्थभवानं हृदय रुद, हृदयापासून तिनं हाक मारली भगवंतांना आणि दातात पकडली साडीचा पदर सुद्धा तिनं सोडून दिला आणि त्याबरोबर भगवंत अशा वस्त्ररूपात प्रकट झाले त्याने जाणलं की आता हा माझा भक्त पूर्णपणे माझ्यावरतीच अवलंबून आहे त्यानं सगळे स्वतःचे यज्ञ प्रयत्न करून दमला स्वसंरक्षणार्थ आणि आता ह्याला माझ्याशिवाय दुसरा कोणती कोणी कविवारी नाही त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण जिथे होते तिथून धावत आले आणि असं वस्त्र पुरवलं असं वस्त्र पुरवलं की दुःशासन ते वस्त्र फेडून फेडून फेस येऊन खाली पडला आणि मूर्छित झाला आणि म्हणूनच उर्दू भाऊ करून कीर्तन करणं हे कशाचं लक्षण आहे पूर्ण समर्पणाचं हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे प्रेमावेशे लोक उर्ध्व करी सगळे प्रेमावेशामध्ये नाचू गाऊ लागले उर्ध्व भाऊ करून कृष्ण नाम लोकमुखे शुनी अभिराम सेई लोक वैष्णव कैल अन्य सबग्राम अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी चैत्यमावरचं कीर्तन ऐकलं श्रवण केलं ते सगळ्या गावागावामध्ये जाऊन वैष्णव बनवायला लागले हरिभौल हरिबौल येई मत परंपराय देश वैष्णव हायला कृष्ण नामामृत वन्याय देशभासाईला तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचं पवित्र नाव ऐकून ऐकून सारा देश काय बनला वैष्णव बनला पाचशे वर्षापूर्वी पूर्ण देश भारत देश दक्षिण भारत नंतर भगवंत उत्तर भारतात गेले वृंदावनला यात्रा करायला पूर्ण गंगा किनारी चालत चालत तर भगवान श्री कृष्णांच्या या नामामृतानं कृष्ण नामामृत वन्याय देशभासाईला वन्याय म्हणजे पूर आला महापूर भक्तीचा लक्षात पूर्ण देशामध्ये महापुराला भक्तीचा आणि या कृष्ण नामामृताच्या महापुरामध्ये पूर्ण देश डुबून गेला क्षणे प्रभू यदी बाह्य प्रकाशीला कुरमेर सेवक बहु सम्मान करिला आणि अशा प्रकारे काही वेळानं तिथं सुंदर नृत्यगान कीर्तन झाल्यानंतर चैतन्य महाप्रू आपल्या बाह्य आवेशमध्ये आले <laughs> चैतन्य महाप्रू सदैव समाधी अवस्थेतच असायचे कृष्णप्रेमाच्या बाह्य अवस्थेत आले आणि तिथे कुर्मदेव नामक एक पुजारी होता त्यांनी त्यांना विविध भेटी दिल्या येई ग्रामीयत येई येई व्यवहार एकठाई कैलं ना कैव आरवार तर चैतन्य महापुरूंच्या प्रचारविधीचं वर्णन मी ऑलरेडी केलं आहे असं कविराज कृष्णदास गोस्वामी सांगतायत तर मी पुन्हा पुन्हा हे काय करेन सांगेन असं म्हणतायत की चैतन्य महापुरुष ज्या ज्या जा जा गावामध्ये जायचे तिथे तिथे ते असाच काय करायचे प्रचार करायचे सुंदर कुर्मनामे सेई ग्रामे वैदिक ब्राह्मण बहुश्रद्धा भक्ते कळलं प्रभूर निमंत्रण तर ते कुर्मदेव ब्राह्मणाने काय केलं अतिशय श्रद्धापूर्वक भगवंताना आपल्या घरी काय दिलं आमंत्रण दिलं घरे आणि प्रभूर कळलं पाद प्रक्षालन सेई जलवंश सहित करील भक्षण आणि घरी आल्यानंतर महाप्रभू त्यांनी त्या ब्राह्मणांना त्यांचं पाद प्रक्षालन केलं आपल्या घरी जेव्हा साधू संत येतात तेव्हा आपण त्यांचं पाद प्रक्षालन केलं पाहिजे आणि ते सगळं उदक आपण काय केलं पाहिजे प्राशन पण केलं पाहिजे आणि सगळ्या घरातल्या लोकांच्या याच्यावरती चे शिंपडलं पाहिजे कारण भक्तांच्या चरणाशी काय असते जी भक्तांच्या चरणाची जी रज आहे ती अतिशय चिंतामणी असते भक्तिप्रदायानी असते तर अशा प्रकारे तिथं वर्णन आहे सेई जल वंश सहित करिल भक्षण मी आता जे सांगितलं तेच सांगितलं ते वंश म्हणजे पूर्ण कुटुंब सेई जल जे पादप्रक्षण केलेलं <coughs> जल आहे भगवंतांच्या चरणाचं ते जलाचं पूर्ण घरातल्या कुटुंबियांसमवेत काय केलं करील भक्षण भक्षण म्हणजे काय ग्रहण केलं ते पादप्रक्षणाचं जल अनेक प्रकारे स्नेहे भिक्षा करायला गोसाईर शेषांना स वंशे खायलं आणि त्यांना अतिशय खूप सुंदर असं छप्पन भोग अर्पण केला भगवंताना आणि जे काय उष्टी राहिलं होतं उष्ट खरकटं ते आपल्या सगळ्या कुटुंबासमवेत भगवंतांचा महाप्रसाद म्हणून ग्रहण केलं अतिशय प्रेमभावानं येई पादपद्म तुम्हाला ब्रह्मा ध्यान करे सेई पादपद्म साक्षात ताईला मोर घरे ज्या तुमच्या चरणकमलांचं साक्षात ब्रह्मदेव काय करतायत लाखो करोड वर्षापासून भजन करतायत ध्यान करतायत असे तुमचे चरणकमल साक्षात पादपद्म साक्षात माझ्या घरी आले मी किती धन्य आहे मोर भाग्यर सीमाना ना यायक हन आजी मोर श्लाघ्य हैल जन्म कुलधन धन आणि माझं सगळं जन्मच माझा काय झाला सार्थक झाला कृपा कर प्रभू मोर या तो मा संगे ते ना पारिदुख्य विषय तरंगे अशा प्रकारे चैतन्य बापरूंना हा ब्राह्मण प्रार्थना करतोय की <coughs> हे चैतन्य बापरू तुम्ही माझ्यावरती कृपा करा आणि मला कृपया तुमच्या सोबत चालण्याची काय करा अनुमती द्या काय सांगतायत ते सहिते ना पारी दुःख विषयतरंग ह्या भौतिक संसारातली विषय तरंगाची जी दुःख आहे ती आता माझ्या सहन होत नाही आहेत आणि केवळ आणि केवळ तुमच्या सानिध्यात आल्यानंतर मला एवढा दिव्य आनंद प्राप्त झाला आहे की कृपा माझ्यावरती कराने मला तुमच्या संघे चलण्याची अनुमती द्या तर आपण सुद्धा ज्या ज्यावेळेला यात्रा ऑर्गनाईज करतो त्यावेळेला तुम्ही कोणी चान्स मिस करता कामा कामाने हे भौतिक जगत हे काय विषयतरंग दुःख देणारा आहे फक्त ज्या ज्यावेळेला यात्रा काढू त्याला सगळ्याला हरिबोल म्हणून सुट्टी टाकायची आणि वाटेल हातवरती करून चालायचं हरिबोल 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 तुम्हाला जर खरा आनंद भक्तीतला प्राप्त करायचा असेल तर साधू संतांसोबत यात्रा तीर्था तीर्थाटन केलं पाहिजे त्याने जे शिक्षा दीक्षा दिली त्याचं आचरण केलं पाहिजे हां नुसतंच प्रवचनाला येऊन इथं बसून हृदयांतरी घेऊन ते हृदयातच ठेवायचं नाही आहे किंवा इथून बाहेर जाताना ते काढून टाकायचं नाही आहे ह्याचं आचरण केलं पाहिजे जे काय आपण शिकतो ते हां सदैव चोवीस तास भक्तीमध्ये कसं राहू आपण असंच आपण आपली दिनचर्या बनवली पाहिजे हे टी व्ही मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर सिनेमा हे ते सगळं तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारी साधनं आहेत आणि तुमचा बहुमूल वेळ खर्ची घालणारी साधनं आहेत आणि गेलेला वेळ पुन्हा परत येणार नाही आहे तुम्ही किती डोकं आपटा गेलेला वेळ पुन्हा परत येणार नाही आहे आणि नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच जागे व्हा जीव जागो जीव जागो गोरा चंदक आहे चैत्रबाबू तेच सांगून गेले जागे वा आता तरी मायेच्या कुशीमध्ये किती काळ झोप काढणार हे सगळं माया आहे क्षणिक मनोरंजनाची सा साधनं टाइमपास ह्या गोष्टी करायला खरंच ज्ञानी माणसाला वेळच नाही हो टाईमपास करायला वेळच नाही आपल्याकडे रघु कहे ऐच्छे बात कभू ना कहि बा ग्रहे रही कृष्णनाम निरंतर बा चैतन्य महापौरने उपदेश काय केला जो गृहस्थ आहे त्याला आपलं गृहस्थ जीवन सोडायची काय गरज नाही आहे तुम्ही त्या गृहस्थामध्येच राहा आणि काय करा ऐशे बात कबुना कैवा बा। पुन्हा असं कधी बोलू नकोस रही कृष्णनाम निरंतर लैवा गृहस्थ धामामध्ये तुम्ही तुमच्या आश्रमामध्ये राहून काय करा निरंतर काय करा कृष्णनाम घेण्याचा सराव करा ह्या जिबेला आणि तुमच्या हृदयाला आणि अंतरंगाला म्हणजे तुमचं निश्चित कल्याण होणार हा प्रमुख उपदेश आहे तर घरामध्ये जे आहे वातावरण आपल्या असं असलं पाहिजे की सदैव भगवंतांचं येणे प्रकारे आपल्या कानावरती नाम पडत राहील अशीच दिनचर्या करा तर आता इथं सुंदर मंदिर आहे मंगेश राक्षेप्रोजने आणि ते रोज सकाळी साडेसहा वाजता मंगल आरती करतात साडेसहा वाजताच करताना तर मी अशी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही थोडंसं आता प्रॅक्टिकल करायला शिका कारण मी तुम्हाला थिअरी मागची जो जो तीन चार शिकवतो शिकवतोय झाले ना तीन वर्ष अधिक झाली ना चार वर्ष मी थिअरी शिकवतो आहे पण तुम्ही प्रॅक्टिकल करत नाही असं माझ्या कानावर येतं आहे प्रॅक्टिकल केलं नाही तर पास होणार नाही बरोबर की नाही नुसतीच थिअरीमध्ये ऐकलं आणि प्रॅक्टिकल नाही ऐकलं तर कोण पास करणार आपल्याला थोडं प्रॅक्टिकल चालू करा आणि प्रभूजी तुम्ही पण थोडं आता हे एवढं तुमच्याकडे बैठक व्यवस्था आहे तर रविवारचं सगळ्यांना सुट्टी असते तर रविवारचं सकाळी प्रॉपर इथं मंगल आरती तुलसी आरती आणि नामजप सेशन ठेवा तीनच आर त्या करा जास्त काय करू नका मंगल आरती करा नर्सिंग आरती करा तुलसी आरती करा तुलसी आरती झाली की सगळ्यांनी तुळशीच्या भोवती बसून या तुळशी माराई सेंटरला ठेवा टेबलावरती आणि तिच्या भोवती बसून सगळ्यांनी काय करा नाम जप करा हुँ? हे प्रॅक्टिकल आहे तुम्हाला सांगतो नव्याण्णव टक्के भक्ती केवळ आणि केवळ के के हरिनामाच्या जपानच साध्य होणार आहे आणि ते तुमचं काय आहे स्वतःचा स्वाध्याय आहे काहीतरी तपश्चर्या केली पाहिजे ना असेच भगवंत प्राप्त होणार आहेत का नुसतं नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वा गेले वारे तसलं कधी तर भक्तीमध्ये नाही चालणार तुम्हाला काहीतरी तुमचं स्वतःचं समर्पण भगवंतांना दाखवावं लागणार त्यावेळेला भगवंत आपलं एक पाऊल तुमच्या बाजूला टाकतील ना तर दर रविवारी मी असं विनंती करतो आ, की तुम्ही इथं मंगल आरती नर्सिंग आरती तुलसी आरती घ्या आणि ह्याच इथं बैठक घालून बसून नामसाधना करा कमीत कमी, -कमी आठ माळा घ्या प्रभूजी किती तर कोण कोण येणार आहेत ह्या रविवारपासून हातवर करा प्रभजींनी जर ऑर्गनाईज केलं इथे नाम जप सत्र तर कोण कोण येणार आहेत जप करायला रविवारी सकाळी हातवर करा बघूया हां बघा ही अवस्था आहे आपली किती जड आहोत पण बघा जे आपले माता पिता आहेत कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू सुलता सगळ्या अभंग गातो गणपतीत सगळ्या तोंडपाट असतंय फक्त गायचंच काय आणि ऐकायचं कृतीत नाही काय करायचं कसे भेटतील भगवंत कसे भेटतील सांगा भगवंत वी आर नॉट रेडी टू गिव्ह टू अवर्स ऑफ अवर लाईफ आपल्या आयुष्यातले दोन सुद्धा आपण भगवंतांसाठी द्यायला दे तयार नव्हते पण रविवारचे आणि म्हणतो आम्हाला भगवंत भेटले पाहिजेत कोणालाच इच्छा नाही आहे मी असं समजाय का कोणाला इच्छा नाही आहे की कोणाला यायचं नाही आहे एकाला एक इच्छा नाही त्याने हातवर करा हे असं काहीतरी इथं चालू केलं एक <laughs> एक 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 तर एकाला यायची इच्छा नाही त्याने हातवर करा म्हणजे सगळ्यांना इच्छा आहे तर या मग सरळ आहे बरोबर की नाही एक साधूंची गोष्ट सांगतो तुम्हाला एकदा एका गावाच्या शेजारी नदीपले साधू आले होते खूप सुंदर साधू होते तर गावातले लोक त्यांच्याकडे जायचे आणि म्हणायचे साधू बाबा तुम्ही आमच्या गावात येऊन प्रवचन करा भगवंतांबद्दल सांगा तर खूप प्रयत्न केल्यानंतर साधूबाबा आले गावामध्ये साधूबाबा आले आणि प्रश्न केला तुमच्यापैकी कितीजण भगवंतांचे भक्त आहेत हातवर करा तर पन्नास टक्के लोकांनी हातवर केला भगवंताचे भक्त आहेत ते म्हणाले ठीक आहे जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांनी उरलेले पन्नास टक्के लोकांना सांगा भगवंत कोण आहेत मी चाललो माझं काय काम आहे मग हा म्हणलं हरिओलच झालं असं काय आता त्यांनी ठरवलं मिटिंग घेतली आता असं नाही करायचं आता आपण सगळ्यांनी वर करायचा मग काहीतरी साधू महाराज प्रवचन देतील आपल्याला मग गेले पुन्हा आले भरपूर विनंती करून तर ह्याला ते म्हणाले तुमच्या किती भगवंताचे बघत आहेत ते म्हणाले सगळ्यांनी वर केला ते म्हणाले तुम्ही सगळेच बघतात तर माझं काय काम आहे ते मी चाललो हा <laughs> लक्षात ना तसं आता तुम्ही सगळ्यांनी वचन दिलात मला की तुम्हाला सगळ्यांना काय आहे इच्छा आहे तर या सगळ्यांनी हं आणि फोटो काढून गुरुवरती पाठवा आम्हाला सगळ्यांना व्हिडिओ हां सुरुवात करा तुमच्या घरात तरी पाच माणसं आहेत ना पाचामुगी परमेश्वर असतो प्रवाज पर प्रवाजांना मी सांगितलं तुम्ही सुरुवात करा सुरुवात एकापासूनच होते एक पंटी लावली तर त्या खोलीतला अंधार नाहीसा होतो की नाही बरोबर की नाही मग पाच पंट्या लावल्या तर अजून नाहीसा होईल मग कोणतरी म्हणेल प्रभूजी पंटीखाली खाली अंधकार आहे तर पंटी खालचा अंधकार घालवायला सिंपल गोष्ट आहे अजून अजून पण लावा की दुसऱ्या पंटीचा उजेड जो आहे त्या पंटीखालचा अंधकार पण घालून लागेल पाठ लक्ष ना दिव्याखाली अंधकार म्हणतो ना पण दिव्याखाली अंधकार कधीपर्यंत असतो ज्यावेळेला एक दिवा असतो जेव्हाला जर सगळ्यांनी आपण त्या पंटीसारखं पेटायचं म्हटलं तर दिव्याखाली पण अंधकार राहणार तुमच्या दिव्याखालचा अंधकार दुसऱ्याचा दिवा घालून टाकेल आणि अशीच ज्ञानाची ज्योत एकमेकाला पेटून आपण भगवद्मात जाऊ बोला हरे कृष्ण हरे कृष्णा हरे राम हरे राम राम हरे प्रॅक्टिकल सत्र उद्याच सकाळी साडेसहा वाजता आहे आता थिअरी लेक्चर चालू आहे प्रॅक्टिकल सत्र कधी आहे उद्या सकाळी साडेसहा वाजता आणि त्याचं मॉटरिंग मी राजा बसून करणार आहे हां हरे कृष्ण आता बघा काय उपदेश देत तिथे दे, चैतन्यबाबू ह्या ब्राह्मण देवाला आणि हा श्लोक बऱ्याच वेळेला आपण इस्कॉनमध्ये ऐकतो बऱ्याच प्रवचनकारांच्या मुखातनं तो, तो श्लोक इथे चैतन्य महापूर सांगतात आहेत ब्राह्मण सांगतात तू गृहस्थ आश्रमामध्ये राहा आणि तू सदैव काय कर कृष्ण नाम घेत राहा आणि तुझी गृह कर्तव्य करत राहा तर सांगतायत पुढे यारे देख देख तारकय कृष्ण उपदेश अमार आज्याय गुरु हैया देश काय सांगतायत या देख तारक ह कृष्ण उपदेश अमार आज्ञा गुरु हैया तारय देश तर हा जो उपदेश आहे भगवद्गीतेचा श्रीमद भागवतमचा हां भगवान श्रीकृष्णांच्या आदेशांचं पालन कर आणि अशा प्रकारे तू स्वतः पालन करून गुरु बन आणि ह्या देशातील प्रत्येक व्यक्तीचा उद्धार करण्याच्या हेतूनं काय कर तू प्रचार कार्यामध्ये संलग्न हो गुरु गुरुहय्या तारई देश यारे देखे तारक हे कृष्ण उपदेश अमाराग्या गुरुहय्या तारई देश न? किती सुंदर सांगतायत बघा आपल्या आचरणानंच लोकांना शिकवा नुसतं पोपटपंची करून कोणीही भक्त बनणार नाही आहे आचरण जसं पाहिजे आपलं सगळ्यांचं की आपल्याला बघून बाबा रफसेवाडी पूर्ण चेंज झाली भगवत भक्तीचं तिकडे लाड आली महापुराला आहे चला आपण जाऊन डुबकी मारूया <laughs> आजूबाजूच्या वाडीतल्या लोकांना वाटलं लो पाहिजे <laughs> तुम्हीच जर आता चार वर्ष ऐकून जर तुमच्यातनं आचरण शिरू असेल तर काय कप्पा होणार आहे पुला खालनं पाणी गेलं तसं होईल ते सगळं वाहून गेलं सगळं तुमचं यावर्षी पूल पण वाहून गेलो होतं आता येताना बघितलं नवीन बांधलं तर मग असं केलं असं काय होईल मग कबू ना बाधेबे तोमार विषय तरंग पुनरपी येई ठाई पाबे मोरसंग आणि अशा प्रकारे तू ज्या स्वतः भगवंतांचं नामस्मरणामध्ये चोवीस रथ्र राहशील आणि भगवंतांचं हे नाम आणि कृष्ण नामरूप कोण तू इतरांना वितरित करशील दोनच सिद्धांत सांगितलेत काय तुम्ही जिथं आहात ज्या अवस्थेमध्ये ज्या आश्रमामध्ये त्या आश्रमामध्ये राहा आणि सदैव कृष्ण कीर्तन करत राहा आणि कृष्ण सगळ्यांना वितरित करत राहा अशा प्रकारे कबुना बादिबे तुम्हाला विषय तरंग तुम्हाला कधी विषय तरंग भेडसावणार नाहीत म्हणजे इंद्रियांचे विषय तुम्हाला कधी काय करणार नाहीत त्रास देणार नाहीत टी व्ही बघायची इच्छा होणार नाही मोबाईल घ्यायची आणि टिक टिक टिकटिक गेम घ्यायची इच्छा होणार नाही नाहीच होणार पण त्यासाठी काय केलं पाहिजे थोडा प्रयत्नपूर्वक काय केलं पाहिजे स्वतःचं नाम जप साधना केली पाहिजे प्रॉपर आणि इतरांना वितरित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे भगवंतांना येई मत यार घरे करे प्रभू भिक्षा सेई ऐे कहे तारे करा येई शिक्षा तर ज्या कोणाच्या घरामध्ये प्रसाद घेण्यासाठी चैतन्यमाप्रू जात त्यांना हे अशा प्रकारे ते काय करत शिक्षण देत आणि पुढे जात आणि जशा प्रकारे त्याने या कुर्म देव नामक ब्राह्मणाला दिली तर अशा यात्रेच्या दरम्यान त्यांना अनेक मंदिरं लागत अनेक रस्ते लागत अनेक नदी किनारे लागत समुद्रकिनारे लागत आणि कित्येक लोकांच्या घरी चैतन्यबाबू भोजन प्रसाद ग्रहण करण्यासाठी जात आणि तिथे ते अशाच प्रकारे ते उपदेश दिना दिला कुर्म ब्राह्मणा दिला आणि दक्षिण भारत यात्रेतनं पुन्हा परत जगन्नाथपुर येईपर्यंत चैतन्य महाप्रभूंनी अशा प्रकारे प्रचार केला अत एव इहा कैला करी या विस्तार येई मत जानेबे प्रभूर सर्वत्र व्यवहार अशा प्रकारे कविराज कृष्णदास गोस्वामी सांगतायत की चैतन्य महापौरांच्या ह्या प्रसंगाचं कुर्म क्षेत्रातील मी विस्तारपूर्वक वर्णन केलं तर अशा प्रकारे पूर्ण दक्षिण भारत यात्रेमध्ये चैतन्य महाप्रभूंनी व्यवहार केला असं मी सांगत आहे पुन्हा पुन्हा येई मतसेई रात्री तहाडी राहिला प्रात का प्रभू स्नान करिया चलिला अशा प्रकारे एका ठिकाणी चैतन्य महाप्रभू रात्रीचं राहायचे वास करायचे एखाद्या भक्ताच्या ग्रस्थाच्या घरी आणि प्रातकाळी स्नान करून पुन्हा पुढच्या वाटेला निघून जायचे प्रभू र अनुव्रजी कुर्म बहुदूर आईला प्रभू तारे यज्ञ करी घरे पाठविला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा निघाले तेव्हा हा कुर्मदेव ब्राह्मण अतिशय तो प्रेमामध्येच पडला होता चैतन्यबाबरूंच्या तो काय पाठ सोडायला तयार नाही तो त्यांच्या सकाळी माग माग त्यांच्या चालू लागला हं चैतन्यबाबं पण चैतन्य चैतन्यबाबरूंनी प्रभू तारे यत्न करी घरे पाठवला प्रभूंनी प्रयत्नपूर्वक त्याला काय केलं उपदेश करून पुन्हा घरी पाठवलं वासुदेव नाम एक द्विज महाशय आता अतिशय सुंदर गहन असा भक्तिमय भक्ताच्या जीवनातील एक प्रसंग आता येणार आहे तर आपण तुम्हाला सांगतो भगवंतांच्या डायरेक्ट लिला श्रवण करण्यापेक्षा भक्तांच्या लिला श्रवण केल्यानं आपल्याला भक्ती लवकर प्राप्त होते ह्याचं ढढळीत उदाहरण भागवतांमध्येच आहे पाचवा स्कंद त्याच्यामध्ये दे वृषभदेव भगवंतांचे अवतार वृषभदेव यांचं वर्णन तीन अध्यायात आहे तर त्यांचे पुत्र जे भगवंतांचे श्रेष्ठ भक्त झाले भरत महाराज ज्यांच्या नावावरून ना आपल्याला भारत देश नाव ठेवलं त्यांच्या भक्तिमय जीवनाचं वर्णन किती अध्याय आहे आठ अध्याय म्हणजे जवळजवळ तिप्पट वर्णन गेलेलं आहे शुकदेव गोस्वामींनी त्यामुळे भक्तचरित्र जे आहे ते भक्तचरित्र आपल्याला भक्त निश्चित काय देतं भगवंतांची प्रेममय भक्ती देतं आणि त्यामुळे भक्तचरित्र आपण श्रवण केलं पाहिजे प्रेमपूर्वक तेवढ्याच तशा एका सुंदर भक्ताचं चरित्र आपण आज पाहणार आहोत वासुदेव नाव त्यांचं काय नाव होतं त्या भक्ताचं वासुदेव वासुदेव नाम एक द्विज महाशय ते कोण होते द्विज म्हणजे ब्राह्मण होते सर्वांगे गलित कुष्ठ ताडे किडामय पण त्यांच्या पूर्ण सर्वांगाला काय झाला होता कुष्ठरोग झाला होता आणि नुसताच कुष्ठरोग झाला नव्हता तर कुष्ठरोग होऊन त्यांना भरपूर पूर्ण सर्वांगाला काय आल्या होत्या फोडी आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पस होऊन पू होऊन आतमध्ये किडे पडले होते काय झालं होतं पूर्ण सर्वांगाला कुष्ठ झालं होतं कुष्ठरोग महारोग आणि सुरवांगाला पूर्ण असं पूर्ण फोड्या फोड्या येऊन आणि जखमा होऊन आतमध्ये त्या जखमामध्ये काय झाला होता पू झाला होता आणि नुसता पू झाला नव्हता तो पू आहोत होता आणि त्याच्यामध्ये आतमध्ये किडे वळवळत होते तुम्ही कोणी बघितलं नसल पण मी पाहिले होते असे पेशंट डॉक्टर म्हणून लिटरली किडे जिवंत आतमध्ये वळवळत असतात मॅगट्स म्हणतात त्यांना तर अंग हयते येई किडा खसिया पडय उठाय असे किडा राखे ठय पण असा किडे पडलेला जरी देह असला तरी वासुदेव विप्र ब्राह्मण हे भगवंतांचे अतिशय महान भक्त होते काय केलंय वर्णन पुढच्या श्लोकामध्ये त्यांच्या जखमांमध्ये जे किडे असायचे हम्म ते जर चुकून एखादा किडा जर खाली पडला जमिनीवरती तर वासुदेव विप्र त्या किड्याला अलगद उचलायचे आणि पुन्हा त्या जखमीमध्ये ठेवायचे कोणत्या भावानं कारण माझं जसं ही झोपडी घर आहे तसं त्या किड्याचं घर काय आहे माझं जखम हे काय आहे घर कोणाचं आहे किड्याचं घर आहे म्हणजे केवढी जीवदया विचार करा तुम्ही भूतदया जखमेतला किडा जर चुकून खाली पडला तर त्याला उचलून पुन्हा त्या जखमेत ठेवायच्या आतमध्ये की त्याचं घर आणि त्याचं प्राण जाऊ नयेत म्हणून अंग हैते किडा या पडई उठाय सेई किडा राखे सेई ठाय पुन्हा त्याच ठिकाणी ठेवून द्यायचे तर त्यांनी रात्री ऐकलं रात्री ते सुनिला ते हो गोसाईर आगमन देखी बारे आईला प्रभाते कुरमेर भवन रात्री त्यांनी ऐकलं की कोणाले गोसाई चैतन्य महाप्रभा आलेले आहेत अतिशय महान संन्यासी आलेले आहेत आपल्या गावामध्ये दे। कुर्मदेव ब्राह्मणाच्या घरी हे रात्री ऐकल्यावर त्यांनी देखी बारे आईला प्रभाते कुरमेर भवन ते कुर्मदेव ब्राह्मणांच्या घरी आले ते दर्शन घेण्यासाठी चैतन्य महाप्रभूंचं आता पुढे काय झालं गमत बघा प्रभा ते चैतन्यवरून निघून गेले ना तिथनं स्नान केलं निघून गेले प्रभूरगमन कुर्म मुखे ते सुनिया भूमी ते पडिला दुःखे मूर्छित है्या कुर्मदेव ब्राह्मणाच्या मुखांना जेव्हा त्यांना ऐकलं की चैतन्य महाप्रभू गाव सोडून निघून गेले त्याबरोबर ह्याला एवढं दुःख झालं एवढं विरह झाला भूमी ते पडिला दुःखे मूर्छित है्या तिथंच तो तात्काळ कोसळला म्हणजे हे प्रेम आहे भगवंतांचं लिटरली तुम्हाला सांगतो हे अशा प्रकारचं भगवंतांचं प्रेम जागृत करायचं असेल तर तुम्हाला साधना भक्तीशिवाय पर्याय नाही आहे डायरेक्ट रागानोगा भक्तीमध्ये तुम्ही नाही जाऊ शकत अरे साधी आपल्याला मंगल दिले एक दिवस यायला इच्छा होत नाही जप करायला बसायला त्याचबरोबर इच्छा होत नाही मी सगळ्यांसाठी सांगतो नॉट डिज फॉर सेवाडी पीपल जे कोणी आज माझ्यासमोर तुम्ही बसलेत जे श्रवण करत आहेत जे युट्यूबच्या माध्यमातून श्रवण करत आहेत त्या सगळ्यांना सांगतोय मी की तुम्हाला जर भगवंतांचं प्रेम प्राप्त करायची इच्छा असेल तर थोडंसं समर्पण करा नाही सगळं समर्पित करा बघा तुमचं तर भगवंत चालवलं नाही मी गॅरंटी देतो तुम्ही जेवढे प्रयत्न कराल भगवंत तुमच्या पाठीशी तेवढे राहतील प्रभुरगमन मु कुर्म मुखे ते शूनिया भूमी ते पडिला दुःख मूर्छित आय या इकडे कुष्ठरोग झालाय म्हणजे विचार करा तुम्ही किती वेदना होत असतात नाक सडून जातं कान गळून जातात हाताची बोटं सडून जातात हातापायची बोटं गळून जातात आणि पुन्हा अंगावरती कोड आलेत कुष्ट आलेत आणि त्याच्यातनं पू आहातोय रक्त वाहतोय आणि त्यात किडे वळवळ वल करतायत अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराबद्दल एवढं प्रेम की केवळ तेच मला दर्शन होणार नाही या भावनेनंच मूर्छित होऊन पडले वासुदेव विप्रा अनेक प्रकारे विलाप करीत लागिला सेई क्षणे आसी प्रभु तारे आलेंगिला आणि अशा प्रकारे ज्याला भगवंत आपल्या भक्ताचं क्रंदन श्रवण करतात की माझा भक्त कुठेतरी मला भावनेनं हाग मारतोय त्याला भगवंत निश्चितच स्वतःला रोखू शकत नाहीत अशा भक्ताला भेटण्यापासून काय सांगते ते अनेक प्रकारे विलाप करीत लागिला सेई क्षणे त्या क्षणी आसी प्रभु तारे आलेंगिला तत्काळ भगवान चैतन्य महाप्रू तिथे प्रकट झाले चालू झालं नाही तिकडं भगवंत खूप लांब गेले ला होते त्यांना कळलं की माझा असा एक भक्त काय करतोय माझ्या विरामध्ये विलाप करतोय माझ्या दर्शनाशी आस लावून बसला होता तो तर तात्काळ तिथे प्रकट झाले चैतन्य महाप्रभू आणि काय केलं त्या कोडानं कुष्टानं रक्त मांसपूज याचा सडलेला आहे अशा व्यक्तीला चैतन्य महाप्रभूंनी येऊन आलिंगन केलं आपल्या इथं सत्संगाला जर कोणी असा आहे वास घाण मारणारा एखादा आला माणूस आणि बसला आपण काय करूत डबल मास्क घालूत फारच तर काही जण तर पळूनच जातील तर इथं अशा व्यक्तीला स्वतः भगवंत येऊन काय करतायत आलिंगन दिलं आणि आलिंगन दिलं आणि पुढे काय कंबत झाली बघा स्पर्शे दुःख संगे कुष्ठ दूर गेला आनंद सहिते अंग सुंदर हैला भगवंताने ज्या क्षणी त्याला आलिंगन केलं प्रभू स्पर्शे दुःख संगेत कुष्ठ दूर गेला त्याचा कुष्ठरोग आणि त्याचं दुःख सगळं लयाला निघून गेलं ज्या क्षणी भगवंताने त्याला आलिंगन दिलं हं विप्रदेव ब्राह्मणाला हरे कृष्ण त्या क्षणी का काय झालं त्याचं सगळं कुष्ठ दूर निघून गेलं आणि काय झालं आनंद सहिते अंग सुंदर हैला आणि अतिशय दिव्यानंदाच्या जशा उकळ्या फुटाव्यात असा दिव्यानंद प्राप्त होऊन त्याला सुंदर अंग काय झालं भगवंतांनी प्रदान केलं अतिशय सुंदर देवी देवतांसारखं सुंदर अंग काय केलं प्रधान केलं आणि ही फार पुराणातली कथा नाही आहे आजपासून पाचशे वर्षापूर्वीची कथा आहे सत्यकथा घटना सत्य घटना आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की चैतन्यबावर साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत प्रभूर कृपा देखी तार विस्मय मैन मन श्लोक पडी पाय धरी करय स्तवन आणि भगवान श्री चैतन्यबावरची कृ कुर, कृपा प्राप्त करून हा वासुदेव विप्र ब्राह्मण त्याचं मन जे आहे ते अतिशय विस्मयचकित झालं आणि तो चैतन्य चैतन्यभावनेचे चरण धरून त्यांचं स्तवन करू लागला आणि ते स्तवन करताना त्यानं एक श्लोक गायला सुंदर जो भागवतममध्ये सुदाबा सुदामा ब्राह्मण भगवान श्रीकृष्णांची भेट ज्यावेळेला झाली त्यावेळेला गातोय बरोबर की नाही सुदामा ब्राह्मण अतिशय भिकारी होता अंगोवर घालण्यावर फाटके कपडे पण नव्हते हां भगवंतांना भेट देण्याआ काही नव्हतं तर शेजाराच्या घरातनं पोहे घेतले होते मूढवर आणि ते पण भगवंतांना कसे द्यायचे म्हणून झोळीत लपवून ठेवले होते त्यानं तर हाय अतिशय कळकटलेला मळकटलेला ब्राह्मण तर ज्याला भगवान श्रीकृष्ण कळ कळलं की माझा मित्र आला आहे सुदामा तर भगवंत उठले आपल्या राजसिंहासनावरनं आणि धावतून त्याला आलिंगन दिले विचार नाही केले मी पूर्ण त्रैलोक्याचा स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक साक्षात पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि हा सुदामा ब्राह्मण मळकटला कळकटला कृश हाडकुळा फाटकी वस्त्र घालून आलेला फाटकी झोळी घेऊन आलेला भगवंत अंतर त्यांनी त्यांना काय आणलं होतं ते पण माहित होतं भगवंतांना बरं की नाही भगवंताने आलिंगन दिलं त्याला आणि त्यावेळेस ब्राह्मण सुंदर काय करतोय ह्या श्लोकामध्ये वर्णन करतोय <coughs> क्वाहम दरिद्र पापियान क्वम कृष्ण श्रीनिकेतन ब्रह्म बंधूरती बाहुभ्याम बाहुभ्याभिता तर सुदामा ब्राह्मण काय म्हणतायत की मी कोण आहे एक पापी दरिद्र ब्रह्मबंधू आहे म्हणजे ब्राह्मण बंधू आहे आणि कृष्ण कोण आहेत तर षड ऐश्वर्याने युक्त असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत तरीसुद्धा त्यांनी आपल्या दोन्ही बाहू पसरवून काय केलं मला आलिंगन दिलं हे सुदैमाचा श्लोक विप्र ब्राह्मण स्तवनामध्ये गातोय चैतन्यमाूंच्या पुढे म्हणतोय बहुस्तुती करी कहे शुन जीवे ये गुण नाही तो माते येई हय मोर देखी मोर गंधे पलाय पामर हे न मोरे स्पर्श तुम्ही स्वतंत्र ईश्वर काय सांगतायत मोर देखी मोर गंधे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जस्ट तेच उदाहरण पुढे आलंय मला पाहिल्यावर आणि माझा घाण वास नाकात गेल्यावरती लोक पलायन करतात लिटरली मी जिथं जातो तिथं मला माझा घाण सगळे हे बघितल्यानंतर त्यांचा घाण वास नाकात गेला माझ्या जखमांचा की लोक काय करतात एक क्षण तिथं था थांबत नाहीत आणि पलायन करतात आणि अशा माझ्यासारख्या पामर अतिशय पतित जीवाला काय केलं तुम्ही आलिंगन दिलात आणि हे केवळ कोण करू शकतो केवळ आणि केवळ स्वतंत्र ईश्वरच करू शकतो म्हणूनच माझं मत आहे की तुम्ही स्वतंत्र ईश्वर आहात तुम्ही साक्षात भगवान श्रीकृष्ण आहात किंतु आशिया भाल अधम हया ए बे अहकार मोर जलमी बे असिया तुम्हाला तर तुम्हाला सांगतो आपण भगवत भक्तीमध्ये आलो आपण येतो का दुःखी कष्ट असतो जीवनामध्ये आणि भगवत भक्तीमध्ये येतो आणि भगवत भक्तीमध्ये आल्यानंतर भगवंतांची लादिनी शक्ती लक्ष्मी देवी ह्या सगळ्या शक्ती देवी देतो आपल्या प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये मग काही खूप सुंदर गोष्टी घडायला लागतात धोन धन येतं आपल्याकडे आपलं कुटुंब स्थिरस्थावर होतं आपला व्यवसाय स्थिरस्तावर होतो भक्तीमध्ये मी भगवंत विशेष कृपा असते भक्तावरती तर मग असं आल्यानंतर आपलं काय व्हायला लागतं पतन व्हायला लागतं भक्तीमध्ये आपण येतो त्रासलेले दुःखी कष्टी असतो म्हणून भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला कॉम्प्लिसंट होतो आपण हां आता ठीक आहे सोळा माळा जप करतो आहे चार नियमांचं पालन करतो आहे यात्रा बित्रा करतो आहे आता भक्तीमध्ये रुटीन झालेलं आहे आयुष्यामध्ये रुटीन झालेलं आहे आणि ज्या हे रुटीन गोष्ट तुमच्या आयुष्यात येते त्यावेळा तुमचं व्हायला सुरुवात होते ते सांगतं आता हे विप्रदेव ब्राह्मण भगवंताना किंतु आचिला भाल अधम हय्या ए बे अहंकार मोर जन्मी ब्यासिया तर वासुदेव विप्रांना चिंता लागली की चैतन्य महापूरने ही त्याच्यावरती जी कृपा केली या कृपेनं तो गर्वित नाही झाला म्हणजे झालं बरोबर नाही आ अशी परिस्थिती होती की त्याला पाहता क्षणी लोक त्याचा पाह सोडून द्या तो कुठेतरी बाजूला इकडून गेला तर घाण त्यांना कळायचं की ह्या वासू दे ह्या गल्लीत धूम पसार सगळे पोरं खेळत आहेत तर धूम पसार हुँ? तर तो म्हणतोय की आता तुम्ही मला एवढं सुंदर काय दिलंय रूप दिलाय देवता देवतांसारखं रूप आहे तर ह्याचा मला गर्व नाही झाला म्हणजे झालं भगवंता तर सुंदर शिक्षा देत आहेत भगवंत इथे प्रभू कै कबू तुम्हा नाहाबे अभिमान निरंतर कह तुम्ही कृष्ण कृष्ण नाम हे शिक्षण घेऊन जायचं आहे इथून तुम्ही प्रत्येकानं काय शिक्षण घेऊन जायचं आहे जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला आपल्या ज्या आपल्याकडे जी धन आहे आपल्याकडे सौंदर्य आहे आपल्याकडे ज्ञान आहे आपल्याकडे बल आहे जे काय तुमच्याकडे आहे या शळे ईश्वरातलं किंतूचं आहे ना थोडंसं कणबर त्याचाच आपल्याला अभिमान होतो जर तुमची इच्छा असेल की ह्या इतुशा गोष्टींचा मला अभिमान होऊ नये आणि माझा जन्मस्त्रिकेला लागावा तर चैतन्यमापरुचा हा उपदेश सगळ्यांनी फॉलो करायला शिका काय सांगतायत प्रभू कहे कबू तुमार ना हबे अभिमान तुला कधीच अभिमान होणार नाही तू काय कर कधी होणार नाही निरंतर कह तुम्ही कृष्ण कृष्ण नाम तुम्ही निरंतर काय करा भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा जप करत राहा म्हणजे तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये अभिमान होणार नाही कारण तुम्ही यथार्थ रूपामध्ये जाणू शकाल की ह्या सगळ्या शक्ती कोणाच्या आहेत अंश मात्र आहेत भगवंतांच्या शक्तींच्या आणि त्यांच्या कृपेनंच काय झालंय मला त्या प्राप्त झालेले आहेत हे जाणून तुम्ही काय करा त्या देणाऱ्याचे आभार माना कसे आभार माना हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे निरंतर कह तुम्ही कृष्ण कृष्ण नाम हा एक सिद्धांत झाला अजून तुमची भक्ती आणि ह्या जन्माचं सार्थक करण्यासाठी काय आवश्यक आहे हे दुसऱ्या श्लोकात सांगतायत कृष्ण उपदेश कर जीव जीवेर निस्तार अचि अचिरा ते कृष्ण तोमा करी बेन अंगीकार <coughs> खूप सुंदर सांगतायत कृष्ण उपदेशी कर जीवेर निस्तार उं? जीवेर निस्तार म्हणजे सगळ्या जीवांचा काय कर उद्धार कर कशा प्रकारे कर कृष्ण उपदेशी कर जीवेर निस्तार तू भगवान श्री कृष्णांच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत भगवद्गीता आहे भागवतम आहे याचा काय कर प्रचूर मात्रेमध्ये प्रचार कर प्रत्येक जीवाला सांगतायत इथं विश वासुदेव विप्राला सांगताय तसा सो तुम्हा मला सगळ्यांना सांगतायत प्रचूर मात्रेमध्ये तुझ्याकडे जे काय आहे मन धन लावून तू काय कर प्रचार कर भगवान श्री नामरूप गुणलीलांचा आणि अशा प्रकारे काय होईल अचिराते कृष्ण अचिरात म्हणजे अतिशय शीघ्र अचिरात म्हणतो ना आपण अचिराते कृष्ण तोमा करीबेन अंगार आणि ज्यावेळेला ते कृष्ण पाहतील की तू अशा प्रकारे काय करतोयस भगवंतांच्या प्रचाराचं कार्य करतोय त्यावेळेला अचिराते अतिशय शीघ्र काय होतील भगवान श्रीकृष्ण तुझा अंगीकार करतील न? तर हे अतिशय सुंदर शिक्षा आहेत ह्या दोन ह्या लिलेतनं जर तुम्हाला भक्तीमध्ये सुदृढ राहायचं असेल भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर दोन गोष्टी सदैव केल्या पाहिजेत काय तुम्ही जिथं आहात तिथं भगवान श्रीकृष्णांचं सदैव नामसंकीर्तन करत राहिलं पाहिजे आणि दुसरं काय आहे गरज तुमच्यातला कृष्ण वाढला पाहिजे काय केलं पाहिजे तुम्ही कृष्ण वितरित केलं पाहिजे हे असं धन आहे जे दुसऱ्याला वाढल्यामुळे आपल्या घरचं वाढतं काय बोललो मी हे असं धन आहे प्रेमधन जे दुसऱ्याला वितरित केल्यामुळे मुक्त असते आपल्या घरातलं वाढतं हे धन किती तुम्ही असे हातानं मुक्त हस्ते वितरित केला तरी कमी होणार नाही एवढं लक्षात ठेवा हे धन वाढत जाणार आणि हे धन वाढत जाण्यासाठी एकच गोष्ट आहे की तुम्ही निस्वार्थ भावेनं काय करा याचं प्रचार करा तन्मयतीनं प्रचार करा पूर्णपणे ताकदीनं प्रचार करा येते कही प्रभू कैला अंतर्धाने दुही प्र गला गली कांदे प्रभूरगणे बघा मग मी सांगितलं प्रकट झाले आडा इथून अंतर्धान पावले म्हणजे भगवंत इकडून चालत आले ते का इकडं पुन्हा रिटर्न नाही आले होते आपल्या भक्ताच्या हाकेखातर भगवंत इथं प्रकट झाले ते क्षणी तक्षणी प्रकट झाले आणि ज्याला ह्याला उपदेश करून झाला ह्याचं काय केलं पूर्णपणे उद्धार केला विप्र वासुदेव विप्राचा त्यावेळेला भगवंतीतून तात्काळ काय झाले अंतर्धान पावले आणि त्यावेळेला दुई विप्र गला गली कांदे प्रभूगणे आणि त्याला दोन्ही विप्र जे आहेत कोण कुर्मदेव ब्राह्मण आणि वासुदेव विप्र एकमेकांना गळाला मिठी मारून मारून रडत आहेत भगवंताच्या प्रेमामध्ये वासुदेवोद्धार ए कहिलं आख्यान वासुदेवामृत प्रद हैल नाम आणि ह्या लिलेमुळे चैतन्य महापुरुचं एक नाव काय पडलं वासुदेवामृत प्रद काय नाव आहे भगवंताचं एक वासुदेवामृत प्रद म्हणजे वासुदेव विप्राचा भगवंताने काय केला जे त्याचं मृत झालं होतं था शरीर त्याला अमृत प्रदान केलं म्हणून त्याला प्रदान करणारे असे वासुदेवाला अमृत प्रदान करणारे असे भगवंत नाव काय म्हणलं वासुदेवामृत प्रद आता ही तुम्हाला मी सुंदर लीला कथा सांगितली याच्यातनं भरपूर आपल्याला भक्तिमय जीवन काय हे तुम्हाला कळलंच असेल हं भक्तिमय जीवन म्हणजे असं जीवन की प्रत्येक जीवावरती काय करा प्रेम करा मग तो तुमच्या अंगावरती वाढणारा किडासुद्धा सुद्धा असू दे मग मांसाऱ्याचा प्रश्न आला का होई सांगा बघूया दुसऱ्या जीवाची हत्या करून स्वतःचं पोटाची खळगी भरणं हा आला का विषय आणि ते करून जर तुम्ही म्हणत असाल आम्ही भक्त आहोत आम्ही वारकरी आहोत आम्ही ह्या अमक्या आहोत आम्ही तमक्या आहोत आम्ही ह्या बैठकीला जातो त्या बैठकीला जातो काय उपयोग होईल का मला सांगा ह्या सगळ्या गोष्टींचा चिखलात मळलेलं फूल जर तुम्ही भगवंताना देवळात आणून ठेवलात तर भगवंत ते स्वीकार करतील का तसंच आहे हा देह जर तुम्हाला प्रभूच्या चरणी अर्पण करायचं असेल तर ह्या देहाच्या आधी सत्वशुद्धी करावी लागते काय करावे लागते सत्वशुद्धी करावी लागते आणि तेच प्रमुख चार नियम शिर्लप्रभानी इस्कॉनमध्ये सांगितलेले आहेत मांसाहार करू नका म्हणजे जीवावर दया करा कोणत्याही प्रकारचं नशापाणी करू नका चहा कॉफीसुद्धा नाही कोला ड्रिंक्स नाहीत नशापाणी म्हणजे दारू विडी तंबाखू गुटखा हे नाही फक्त ड्रग्ज चहा कॉफी हे सुद्धा उत्तेजक पेय आहेत मादक पेय आहेत म्हणून त्यांची लत लागते माझ्याकडे अनेक पेशंट येतात तेव्हा मी सांगतो चहा सोडा म्हणून म्हणतात ते <coughs> सोडून ते ते डॉक्टर बोला म्हणजे लतच आहे की नाही नवरा ना संध्याकाळी जाऊन जर दोन पेक मारत असेल तर तू बायको घरात बसून धावळा चहा पितेस ते काय आहे ते पण व्यसनच आहे दीज आर इंटॉक्झिकेशन्स कोणत्याही प्रकारचं नशापाणी करू नका व्याभिचार करू नका परस्त्री परपुरुष गमन करू नका आणि टी व्हीवरती मी तुम्हाला सांगतो सेवन्टी पर्सेंट व्याभिचाराशिवाय काही दाखवत नाहीत त्यामुळे दिवसातले दोन तासाच्या पेक्षावरती टी व्ही कोण कोण बघतात हातवर करा दिवसातले दोन तासाच्यापेक्षा टी व्ही जास्त वेळ कोण कोण बघतात हातवर करा आता इथं काय लाजायची गरज आहे आपल्या सुधारणा झाली आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे ना मी कोणा येते दोन तास पण बघता का म्हणे दोन मिनटं पण बघता का मध्ये हां आपलं संध्याकाळचं आपला न्यूज जरा लावलात बघितलात ठीक आहे पण न्यूज पण आहे गावातल्या ठिकाणीच पण बघायची काय गरज नाही आहे कोण तुमचा उद्धार करायला येणार नाही घाबरू नका तुमचा उद्धार केवळ आणि केवळ आणि भागवतमच करेल आणि भक्तांचा संघ करेल दुसरं कोणी करणार नाही किती सांगितले मी मांसार ना करू नका नशापाणी करू नका व्यभिचार करू नका आणि जुगार खेळू नका हे चार नियम जो फॉलो करतो त्याचं जीवन काय बनून जातं शुद्ध बनून जातं आणि शुद्ध जीवन झाल्यानंतरच आपण भगवत भक्ती करू शकतो आणि हे तुम्हाला असंच सांगून करणार नाही तुम्हाला ते करणाऱ्या लोकांचा संघ घ्यावा लागेल आणि प्रभूच्या कृपेनं तुमच्या वाडीमध्ये मंगेश रक्षक रोजी सुंदररित्या फॉलो करतायत रोजीने कंठीमाळा धारण केले कंठीमाळा धारण करणं हे तुळशीमाळा इस्कॉनमध्ये त्याचा मतेदार्थ आहे की तो व्यक्ती त्यांना शपथ घेतली की आयुष्यात मी माझ्या नरड्याखाली ह्या कंठाखाली कांदा लसूण पण जाऊ देणार नाही ती पुढची स्टेप आहे लक्षात ना आम्ही अशीच कोणालाही तुळ तुळशीमाळा देत नाही गळ्यात घालायची ज्यांना वचन घेतलं की मी हे चार नियम फॉलो करणार आयुष्यभर ह्या हरे कृष्ण सोळा माळा जप करणार आणि कांदा लसूण पण खाणार नाही अशी ज्याने शपथ घेतली त्यालाच आम्ही तुळशीमाळा देतो गळ्यात घालायची तर इस्कॉन कडक आहे कारण भक्ती कडक आहे बाकीकडे सगळीकडे तुम्हाला मुक्त असते वाटत असतील त्यांना अनुयायी गोळा करायचे आहेत आम्हाला अनुयायी गोळा करायचे नाही आहेत आम्हाला जे कोणी तुम्ही आहात ना तुम्हाला प्रत्येकाला भगवत घेऊन जायची इच्छा आहे प्रत्येक जण संत तुकाराम बनावा हीच प्रबोधांची इच्छा आहे हीच चैतन्यबाबूंची इच्छा आहे जो कोणी या मिशनमध्ये जोडेल ना स्वतःला आणि समर्पण करेल स्वतःचं तो निश्चित महाभागत बनल्याशिवाय राहणार नाही हे आत्ता आपण अभ्यासलं ज्या चैतन्य चैतन्यबाबूंनी आलिंगन दिलं तो प्रत्येक व्यक्ती निश्चित महाभागवत बनण्याच्या लायकीचा कि आहे किंबन आहेच तर ह्या ताकदीनं जर तुम्ही भक्ती केलीत तर निश्चित तुम्ही अतिशय सुंदर असं जीवन जगू शकाल अतिशय सुंदर जीवन तर आता पुन्हा एकदा मी भगवद्गीतेकडे येतो एक दोन श्लोक पटकन घेऊया एक पाच ते दहा मिनटामध्ये आणि आज आपण या इथल्या चर्चेला विराम देऊया तर मग अशी मी सांगितलं भक्त्यामाम अभिजानाती भगवंताना केवळ भक्तीद्वारेच जाणता येत आणि भक्ती कशी करावी आज आपण शिकलो भक्ताचं हृदय किती विशाल असतं किती कृपाळू असतं किती करुणामयी असतं तर भगवतीत भगवंत अठराव्या अध्याय अडसष्टाव्या श्लोकात आणि एकोणसत्तराव्या श्लोकात सांगतायत तुम्ही ऐका ध्यानपूर्वक सगळ्यांनी <coughs> मग एक भक्त बनणं आणि एक प्रचारक भक्त बनणं हे किती महत्त्वाचं आहे तुम्हाला कळेल य परमम गुह्य मदभक्ते अभिधास्ती भक्तिमयी पराम कृत्वा मामे वैश्यस्त्य संशयः य इदं गुह्यम गुह्यं भिदास्यती भक्ती मयी पराम कृत्वा मामे वैश्यत्य संशय जो मनुष्य भक्तांना हे परम गुह्य रहस्य सांगेल आता अर्जुनला उपदेश करतायत शेवटचा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण काय सांगतात हे अर्जुन आहे जो मनुष्य माझ्या भक्तांना कारण भक्त बनल्याशिवाय भगवान श्रीकृष्ण जाणणं शक्य आहे हे ह्याच्या पूर्वीच्या श्लोकात सांगितलंय तिथं सांगतात भगवंत सदुसष्टाव्या श्लोकात इदम ते ना पस्काय ना भक्ताय कदाचन न शवे वाच्यम न योभ्य सुयती काय सांगतायत जो तप करत नाही आता मी सांगितलं थोडाफार तप करायला पाहिजे ना आपल्याला <coughs> जो तप करत नाही जो भक्ती करत नाही भक्तीमध्ये संलग्न नाही तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परम गुह्य ज्ञान कधीही सांगू नये डायरेक्ट ऑर्डर केली तुम्हाला हे भगवंतांचं ज्ञान जर कळायची इच्छा असेल आम्ही सांगतो इथं तुम्हाला पण जर कळायची इच्छा असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे तप केला पाहिजे आयुष्यामध्ये साधना भक्तीचा तप केला पाहिजे काहीतरी आहार विहाराचे नियम पाळले पाहिजेत गाडवा माकडासारखं वागून चालणार नाही जो भक्त नाही ज्यानं भगवंतांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारलं नाही आणि जो म्हणतो सोहम मीच भगवंत बनणार एक दिवस अशी तपश्चर्या केली की आज मंत्र दिला जातो नव्याण्णव टक्के साधनेमध्ये तुम्ही सगळे आमका अमका मंत्र जप्पा तुम्ही एक दिवस राम आणि कृष्ण बनाल मग आजपर्यंत पाच हजार वर्षामध्ये काय एकही बनला नाही माझा प्रश्न आहे जर एवढी तुमच्या साधनेमध्ये ताकद आहे तर आजपासून पाच हजार वर्षापूर्वी कृष्ण जाऊन पाच हजार वर्ष झाली का एकही भगवान श्रीकृष्ण भगवान राम बनला नाही मूर्खांचं शिकवण आहेत या सगळ्या आणि या मूर्खांच्या नादी लागाल तर तुमच्या जगाचं नाही जीवनाचं म्हणजे अनर्थमय असं भयानक अधोगती होईल आणि अनादी काळासाठी नरकामध्ये जाल कारण हे सगळे ढोंगी भोंदू आहेत ना हे केवळ त्यांच्या मठाची मंदिराची खळगी भरण्यासाठी नको तो प्रचार करत फिरतायत कोणी भगवंत बनू शकत नाहीत भगवंत अवतीर्ण होतात आपल्यावरती कृपा करण्यासाठी सूर्य तुम्ही बनू शकाल का सूर्य रोज उगवतो सूर्य तिथं आहे व्यक्तिरूपामध्ये म्हणून रोज उगवतो तसंच भगवंत कुठेतरी शाश्वत रूपामध्ये आहेत आपल्या गोलोकधामध्ये वैकुंठामध्ये तिथून ते आपल्यावरती कृपा करण्यासाठी इथं येतात या ये पृथ्वी मग आपण म्हटलं काही मंत्रोच्चार काही तपश्चर्या केलं तर आपण भगवंत बनू शक्य आहे का तेच म्हणतायत भगवंत इथे की जो माझा भक्त नाही म्हणजे जो स्वतःलाच म्हणतोय मीच स्वामी आहे सगळ्या जगाचा अशा व्यक्तीला हे सांगू नका ज्ञान त्याच्या डोक्यातच जाणार नाही ते कारण तो अहंकारानं आखंड बुडालेला आहे आणि अहंकारी व्यक्तीला हे काही कळणार नाही भक्तीमध्ये संलग्न जो नाही भगवंतांच्या प्रेमभक्तीमध्ये तसेच जो माझा द्वेष करतो जो द्वेष भगवंतांचा करतो ना तोच ही शिकवण देणार की तुम्ही सगळे काय बनू शकता भगवंत बनू शकता बरोबर की नाही आमके अमक्या मंत्राचा जप करा तुम्ही काय कराल रामकृष्ण बनाल आणि मी स्वतःच्या अनुभवानाही सांगतोय बऱ्याच बैठकातल्या आणि सगळ्यांशी मी चर्चा करत असतो त्यांची शिकवण हीच आहे आणि मी जर चुकीचं असेल तर इथे पण तुम्ही लोक बरेच जण ऐकले असाल तुम्ही हात वरून सांगू शकता की प्रवीज तुम्ही सांगता ते असत्य आहे आम्हाला असं काही शिकवलं जात नाही हे तर सोहम नामाचा जप आलाच नसता सोहम म्हणजे तो मी आहे किंवा मी तो होणार आहे आमचा जप काय आहे दासोहम मी त्याचा दास आहे गोपीर भरते पदक मला दास दास अनुदास आमचा नाही तो भगवंताने सांगितलेला आहे म्हणून सांगतात अशा नापाक लोकांना हे उपदेश रुचणार ना नाही कळणार नाही ते मला जाणू शकत नाहीत म्हणून भगवंत रहस्यमय आहेत भगवंत त्यालाच कळतात जो पूर्णपणे परमेश्वरला सर्वस्व त्याग करून शरण आलाय त्यालाच भगवंत आपली कृपा देतात उगाचपणावरती कृपा करत नाहीत तर भगवंत सांगतात जो मनुष्य भक्ताने परमगुह्य रहस्य सांगेल हे रहस्य आहे अतिशय रहस्य आहे आणि हे चैत्यबाबूंची कृपा आणि प्रामाणिक आणि प्रामाणिक गुरुशिष्य परंपरेतील गुरूंची कृपा असल्याशिवाय हे रहस्य उलगडून सांगणं शक्य नाही तर असा मनुष्य जो भक्ताने परमगृही रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल कोणाला जो हे रहस्य उघडून इतरांना सांगेल त्याला आणि अखेरीस तो माझ्याकडे परत येईल यात मुळीच संशय नाही भगवंत सांगतात म्हणून सांगतोय मी चैत्रबाब म्हणून सांगतात की प्रचार करा पुढे सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये आता हे चैतन्य चरित अमृत म्हणणं सांगितलंय हे तुमच्या ओळखीचा नसेल ग्रंथ पण हा भगवद्गीता तर ओळखीचा आहे प्रत्येकाच्या घरी आहे जाऊन वाचाय दोन श्लोक परत जाऊन दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतायत अध्या अठरावा श्लोक एकोणसत्तरावा न तस्माद मनुष्ये सु कच्छिन मे प्रियकृत्तम भविता च मे तस्माद अन्य प्रियतरो भुवी काय सांगतायत की तस्मात मनुष्यशू असा मनुष्य जो आहे जो भक्तांना माझं हे दिव्य रहस्यमयी गुपित सांगतो उलगडून असा भक्त मला काय आहे नचतअस्माद मनुष्यशू प्रिय प्रियकृत्तमा त्याच्यापेक्षा अतिशय प्रिय असा मला कोणी नाही डिक्लेअर करून टाकतायत काय सांगतायत त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणी सेवक या जगामध्ये नाही तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही जो माझ्या ह्या दिव्यतेचं दिव्य रहस्य अलौकिकतेचं रहस्य माझ्या भगवत्तेचं रहस्य इतर भक्त गणांना जो हे उलगडून सांगेल त्याच्यासारखा मनुष्य मला दुसरा कोणीही प्रिय नाही आणि कोणी होणार नाही लक्षात तर ह्या प्रचाराच्या मिशनमध्ये जोडले व्हा नामसंकीर्तन करा नाम जप करा सगळ्यांना नाम देत सुटा त्याच्याशिवाय दुसरं महान दान असे ह्या त्रैलोक्यात असूच शकत नाही आणि स्वतःचंही कल्याण करा आणि इतरांचंही कल्याण करा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जगत गुरु श्रील की गौर प्रेमानंदे हरे हरि बोल